काय वैष्णव कसं आहेस बर आहे अजून कोण आपल्या ओळखीचे आहे का कोणी वेरी शीतल गावाला गेली बर काय म्हणता कसा चालू आहे अभ्यास बरं चालू आहे आज आपल्या क्लासचा अॅनिव्हर्सरी आहे वर्धापन दिन आहे तर जस्ट तुमचा अभ्यास करायचा किंवा अभ्यास कसा करायचा काय करायचं कसं करायचं आपण जे करतोय ते योग्य करतोय का कुठे चुकतोय का ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजेत काही नाही असं इंटरॅक्टिव्ह सेशन ठेवू आपण एखाद दीड तास चालेल देन विल स्टॉप आता बघा तुम्हाला स्लाईडमध्ये काही लोक दिसत असतील यांना जर सगळे लोक ओळखत असतील इंस्टाग्राम वापरता ना मॅडमला ओळखता ना ओळखत तुम्ही ठीक आहे हे मॅडम नवज्योत सिंग सिद्धी मॅडम ओके सगळे ओळखत असतात त्या फॅर ऍक्टिव्ह असतात भयानक फॉलोअर आहेत त्यांचे त्या कोण आहेत आय पी एस आहेत आता बाजूला तुम्हाला अजून एक व्यक्ती दिसत असतील यांना तर सगळेच पाहत असतील युट्यूब पाहता ना तुम्ही नाही पाहत बरं युपीएससी चा रिझल्ट आलेला कधी पाहिला का पहिला रँक दुसरा रँक मग टॉपरची ग्रँड एंट्री होती तसे जे वन ऑफ द टॉपर आहे त्यांचा रँक ए आय आर वन होता यूपीएससी मध्ये यांचं नाव कोण आहे यांचं नाव आहे शुभम कुमार आता बघा हे दाखवण्याचं कारण काय तुम्ही क्लासमध्ये आलात राईट तुम्ही अभ्यास करताय सकाळी सात वाजता येता आठ वाजता येता बारा एक वाजेपर्यंत बसता घरी जाता परत अभ्यास करता तुम्ही कशासाठी तरी करताय ना तुम्हाला ऑफिसर बनायचे ना फॅसिनेटिंग वाटत की नाही फॅसिनेटिंग वाटत की नाही ऑफिसर बनायचंय खूप चांगलं वाटतं की मॅडम सारखा युनिफॉर्म असला पाहिजे आम्हाला आम्हाला पण दहा लोकांनी सलाम ठोकल्या पाहिजे राईट सरांसारखा वन आमचा पण असला पाहिजे भारी वाटतं ना आता हे ठीक आहे सगळं भारी वाटत पण इकडे जायचं कसं हाऊ व्हॉट इज द प्रोसेस काहीतरी प्रोसेस लागेल ना नाहीतर रात्री झोपलं म्हणायचं मला ऑफिसर व्हायचं स्वप्नच पाहिलं ऑफिसर व्हायचं झालं ऑफिसर असं आहे का खूप मेहनत करावी लागते साध सकाळी झोपेतून उठून वाथरूम पर्यंत जाण्यापर्यंत खूप कष्ट लागतात हिवाळ्यामध्ये लागतात की नाही तसं ऑफिसर व्हायला पण कष्ट लागतील ना ते कष्ट काय किंवा यांच्यासारखं एवढं इन्स्पायरिंग काय का म्हणजे व्हायचंय यासाठी प्रोसेस काय काय करायला लागतं आता मी हे का सांगते कारण आय एम ऑल्सो ॲस्पिरंट मी या सगळ्या गोष्टीतून गेलेली आहे जात आहे मी काही चुका केलेल्या आहेत काही चुका सुधारलेल्या आहेत तर त्या चुका तुम्ही करू नये आणि तुम्ही पहिल्या दुसऱ्या झटक्यामध्ये यांच्यासारखं व्हावं हा मला तीन तीन अटेम्प्ट लागत आहेत म्हणजे मी काहीतरी चुका करतेय ना मान्य करायचं मी ऍस्पिरंट आहे फक्त तुम्हाला सिनियर ऍस्पिरंट आहे बस बाकी काहीच नाही ज्यांना कोणाला माहीत असेल त्यांना माहीत असेल तुम्ही विचारून घ्या नंतर पण ह्या ज्या चुका मी करतेये मी उशिरा माझा रिझल्ट येणार आहे ओब्विसली उशिरा येणार आहे तर मी तुमच्या पुढे आलीये टीचिंग करते तर माझा रिझल्ट उशिराच येणार असेल ना तर त्या प्रोसेसमध्ये मी काही चुका केल्या असतील ज्या या लोकांकडून झाल्या नाही किंवा याने त्या अवॉइड केल्या किंवा अवॉइड केल्यानंतर त्या लवकर रेक्टिफाय केल्यात राईट आता मी तुमच्याकडे अवेलेबल आहे तुम्ही सर्टन चुका करत असणार त्या स्टॉप झाल्या पाहिजे तिथेच तिथे स्टॉप झाल्या पाहिजे त्या रेक्टिफाय झाल्या पाहिजे क्रॉस रोडवर तुम्ही उभे आहात सध्या इकडे जायचं का इकडं जायचं हे शोधायचंय आपल्याला लवकरात लवकर योग्य मार्ग निवडून लवकरात लवकर यश मिळवायचंय लवकरात लवकर मॅडम सारखं किंवा सरांसारखं व्हायचंय राईट मग काहीतरी प्रोसेस असेल ना अचानक काही भेटतं का नाही भेटत मग आता ही प्रोसेस काय तुम्हाला माहिती आपली एक्झाम असते प्रिलियम्स असतं मेन्स असतं इंटरव्ह्यू असत सगळे सांगतात पण त्या प्रोसेस मध्ये प्री पास झाल्यानंतर मेन्स काय असतं मेन्स पास झाल्यानंतर इंटरव्ह्यू काय असतं हे काय भानगडे मध्ये चार चार पाच पाच महिन्यामध्ये काय करायचं सगळं काय स्वप्नात होत नाही ना भयानक मेहनत करावं लागते रगडावा लागतो जीव तर रगडणं काय असतं त्याचा फक्त ट्रेलर आज तुमच्या पुढे ठेवला जाणार आहे आणि त्यातून तुम्हाला जर काही चांगल्या गोष्टी मिळाल्या तर प्लीज कीप नोट ऑफ दॅट थिंग ओके आणि पुढे कधी तुम्ही आयुष्यामध्ये अशा क्रॉस रोडवर आला तर तुम्ही काय करायचं सरांशी कॉन्टॅक्ट करायचा सर माझ्याशी कॉन्टॅक्ट करतील किंवा आम्ही डिस्कस करून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू ओके जायचं मग पुढे कुणा कुणाला व्हायचं हातवर करावर मॅडम किती भारी वाटतं यार मस्त एकदम युनिफॉर्म घातलं फॅसनटिंग वाटतं ना शी इज व्हेरी टॅलेंटेड त्यांचं पाहिलं त्यांचे डिसिजन मेकिंग पॉवर जरी पाहिले तर आपण इन्फ्लुएन्स होऊन जातो फक्त इंस्टाग्राम तुमच्याकडे असेल आज रोज नाही पाहायचं आज घरी जाऊन चेक करायचं की नवज्योत सिंग सिम्मी कोण आहेत देन गेट द आयडिया हाऊ शी डज एव्हरीथिंग किंवा शुभम कुमार सर पाहायचं व्हेरी टॅलेंटेड त्यांची आन्सर सीट जरी तुम्ही पाहिली तर तुम्हाला काय द्या रे सगळं पिक्चर चालू आहे इंट्रोडक्शन ट्रेलर येतो तुमचा पिक्चरचा इंटरवल येते पिक्चर संपतो असं दहा मार्काच्या क्वेश्चनमध्ये समजून जातो इतकं वार लिहितात ते आपल्याला पण लिहिता आलं पाहिजे ना ना लिहायचीच आहे ना तुमची एमपीएससी असू न युपीएससी असू द्या दोन हजार पंचवीसचीच देणार आहे ना, ना, ना तुम्ही चोवीसची का का ते काय देणार नाही मग हे कसं आपल्यामध्ये इनबिल्ड करायचा त्याचा फक्त तुमच्यामध्ये काय ट्रेलर टाकण्यात येईल आज तुम्हाला काय इन्स्पायर करण्यात येईल मोटिवेट करण्यात येईल की जाऊन घरी जाऊन तुम्ही पुस्तकच उघडलं पाहिजे पुस्तक नाही कमीत कमी यांना तरी जाऊन सर्च केलं पाहिजे आहेत तरी कोणी हस्ती यांचे एवढे नावं घेतले जातात तर यांच्या मिलियन्स मध्ये फॉलोईंग कशा झाल्या ते तुम्हाला कळलं पाहिजे ठीक आहे पुढे चलो आता अजून एक अगेन मी तर यांना खूप जास्त ऍडमायर करते खूप जास्त आय एम स्ट्रॉंग पाम कोणी माझे लेक्चर्स केले असतील जास्त ॲडमायर करते या व्यक्तीला अगेन ऑफिसर्स आहेत नॉर्थ इस्ट इंडिया मधून मिझोरम मधून ऑफिसर आहेत आठवतोय वैष्णव खूप जास्त ऍडमायर करते मी लाईक माझं आयडल म्हटलं तरी चालेल त्याचं चित्र काय त्यांचं चित्र काय तुमच्या समोर ठेवलंय जे त्या रस्त्यावरती उभे आहेत ना हा रस्ता त्यांनी स्वतः बांधलाय स्वतः आय एस ऑफिसर म्हणजे त्यांच्यामध्ये बघा देशाला देण्याची समाजाला देण्याची ताकद किती किती इंटिग्रल आहे ते त्यांच्या थॉट सोबत इंटिग्रल म्हणजे काय मी जो विचार करतो तेच मी कृतीमध्ये आणतो आय एस अधिकारी झाले नॉर्थ इस्ट मधून झाले मिझोरम मधून झाले त्यांच्या गावामध्ये रस्ते नव्हते तुम्हाला माहिती नॉर्थ ईस्ट ची परिस्थिती कशी आहे इव्हन आपल्या ग्रामीण भागात जरी गेल्या आता तरी रस्ते सुधारलेत तुम्हाला ऑल वेदर कनेक्टिव्हिटी नसायची तसंच त्यांच्या तिकडं पण असायचं मग ऑल वेदर कनेक्टिव्हिटी नाही म्हटल्यावर काय होणार की तुम्हाला शाळेमध्ये पोरांना जाता येणार नाही तुमचा जे काही फूड प्रोड्यूस होणार आहे ॲग्रिकल्चरमधून त्याला तुम्ही मार्केटपर्यंत पोहोचू शकत नाही मार्केटच्या गोष्टी तुमच्या गावापर्यंत येत नाही म्हणजे सगळ्या अडचणीच अडचणी आहेत आता एवढ्या अडचणी आहेत तर मग याच्यात सोल्युशन पाहिजे ना हे आय एस झालेत यांनी स्वतःनी ते प्रॉब्लेम फेस केलेत परत पुढच्या जनरेशन फेस करायचे का माजा मी झालो माझं काम माझा अवतार कार्य संपलो मी अधिकारी झालो माझी पोस्टिंग इथे भेटल नाही तर कुणीकडे भेटल मला काय करायचं यांनी असा विचार केला असता तर गोष्टी झाल्या असत्या का नाही आता त्या टायमाला काय झालं सरकारकडून फंड येणं डिले लागतो सरकारी कामांना पण रोड बांधणं नेसेसरी असते तर यांनी काय केला इनोव्हेटिव्ह मेजर वापरला दोन हजार चौदा पंधराच्या काळामध्ये फेसबुक सगळी जनता वापरायची आज तुम्ही नसाल वापरा तुमचे पॅरेंट्स फेसबुक वापरत असतील फेसबुक सगळे वापरायचे यांनी फेसबुक मधून क्राऊड फंडिंग केली लोकांना अपील केलं की प्लीज आम्हाला काय करा तुम्ही डोनेट करा फंड द्या आणि त्या क्राऊड फंडिंग मधून या व्यक्तीने रोड बांधला शंभर किलोमीटरचा शंभर किलोमीटर किती माहिती का इथून जालना जालण्या इथून परत किंवा इथून तुम्ही कुठपर्यंत जाल नगर नगरच्या थोडा अलीकडं जो की का शंभर किलोमीटरचा रस्ता बांधणं एक रुपया एक पेनी पण सरकारकडून भेटली नाही जोपर्यंत रोड बांधला जात नाही शंभर किलोमीटरचा तो बांधल्यानंतर त्याची इन्फॉर्मेशन गव्हर्नमेंटकडे पोहोचली आणि त्याच्यानंतर गव्हर्नमेंटने पुढचं कार्य केलं म्हणजे हे इंटिग्रल होते ना डेव्हलपमेंटशी त्यांच्या मनामध्ये जे विचार चालू होते की मी माझ्या समाजासाठी काम केलं पाहिजे जेव्हा त्यांना ती अपॉर्च्युनिटी मिळाली रोड बांधण्याची किंवा काहीही करण्याची तेव्हा त्यांनी स्वतःकडे रुपया आता यांच्याकडे कुठून येणार एवढा पैसा आय एस अधिकाऱ्यांचे पगार काय खूप ह्यूज नसतात कॉर्पोरेटवाले नॉर्मलचे पगार असतात खूप जास्त ह्यूज नसतात पण तुम्हाला एक पॉवर एक अथॉरिटी मिळाली आहे ती अथॉरिटी मिळाल्यानंतर यांनी काय केलं ते त्यांच्या थॉटसोबत इंटिग्रल राहिले आणि काय केलं स्वतःच्या फंडिंगमधून रस्ता बांधला ह्यूज गोष्ट आहे आपल्याला कोणाला चॉकलेट जरी द्यायचं म्हणलं स्वतः जवळचं तर देऊ नये वाटत सांगण्याचा उद्देश एवढाच आपण अधिकारी होतोय आपल्याकडे सर्टन पॉवर्स येणार आहेत होतं ना कोणाला पेन द्यायचं म्हणजे माझा दोन रुपयाचा काल घेतलेला पेन वापस दे म्हणतो की नाही म्हणतो की नाही माझ्या पेनाचं टोपन तू काल नेलं होतं वापस आणून दे म्हणतो की नाही तुम्ही विचार करा यांना अधिकारी झालेत तसं काही गरज नव्हती यांना ऍडमिनिस्ट्रेशनचं काम होतं तेवढंही केलं असतं त्यांचा जॉब डन झाला होता काही गरज नव्हती ना अभ्यास केला अधिकारी झाले त्यांचे काय डेली रुटीनचं वर्क असेल तिथे त्यांनी शंभर टक्के दिलं असत काही फरक नव्हता पडत त्यांना कुणी काढून नव्हते टाकणार पण त्याच्यापेक्षा पण माझं देणं जास्त आहे माझ्या समाजाला आज मी अधिकारी झालो पुढच्या माझ्या जनरेशनला अधिकारी होताना किंवा अजून काही करताना त्यांच्या रस्त्यामध्ये अडथळे यायला नको यासाठी मी पहिल्यांदा काय करतो बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप डेव्हलपमेंट करतो आणि त्यासाठी पहिल्यांदा काय करतो की इन्फ्रा म्हणजे रोड बांधतो ऑल वेदर कनेक्टिव्हिटी असणार हा त्यांनी पाच किलोमीटरचाही जरी बांधला असता तरी तो तोही तेवढ्याच जास्त पद्धतीने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असता आणि पुढे त्याचं अजून चांगलं काम झालं असतं पण त्यांच्याकडे एवढा पैसा आला की त्यांनी शंभर किलोमीटर पर्यंत रोड बांधला आणि नंतर सरकारने त्याची सहार केली त्यांना खूप प्राइजेस वगैरे दिले आणि नंतर सरकारने सुद्धा तुमच्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून तिकडे काम चालू केले तर सरकारपर्यंत ही गोष्ट पोचणं कुणाचं ना तर कुणाचं काम होतं ना तुमच्या माझ्यासारख्या व्यक्तीने पोचवलं असतं सामान्य तर ऐकलं नसतं किंवा ते त्या लेवलमध्ये पोचल्या गेलं ले नसतं जेव्हा एक अधिकारी जो स्वतः सर्व्हिंग ऑफिसर आहे त्यांच्या ऑफिसचे काम तर तो करतोच आहे व्यवस्थित वेळेवर ते त्यांचे काम करताच आहेत ऍट द सेम टाइम एक्स्ट्रा थिंग देत आहेत ते एक्स्ट्रा गोष्ट देत आहेत आउट ऑफ त्यांच्या लिमिटच्या बाहेर जाऊन काम करतात त्यांच्या बाउंड्रीच्या बाहेर जाऊन काम करतात भारी वाटतं ना असं काही केल्यावर कुणाला तुम्ही साधा रोड जरी क्रॉस करून दाखवला एखाद्या वृद्धाला किंवा एखाद्या लहान लेकराला तुम्ही काही जरी दिलं तर तुम्हाला काय वाली पॉझिटिव्ह फिलिंग आहे ती तुम्ही एक्सपिरियन्स करायचं किंवा एखादा माणूस खूप रागामध्ये असाल त्याचा राग शांत करण्यासाठी तुम्ही थोडं जरी ट्राय केलं तर तुम्हाला संध्याकाळी काय प्रकारची झोप लागते तुम्ही इमॅजिन करू शकता किंवा तुम्ही एक्सपिरियन्सही केलं असेल विचार करा जेव्हा हे यांच्या लिमिट क्रॉस करून काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी करतात समाजासाठी त्यांची लाईफ किती अटमोस्ट पर्यंत पोहोचली नाहीतर क्राऊड तुम्हाला असे इन्स्टन्सेस होतात ना लोक क्राऊड फंडिंग करतात तो पैसा गाय घेऊन गायब होत असे इन्स्टन्सेस आहेत ना पण यांनी काय केला आलेला पैसा त्याची इतकं त्याचं काही ऑडिट केलं होतं ते ऑडिट सुद्धा पाठवलं सरकारकडे इट शोज की स्वतःकडे पॉवर आहे पण त्या पॉवरचा पॉझिटिव्ह उपयोग कसा करायचा पावर येणार ना तुम्ही अधिकारी झाला तुम्ही एखादा मिनिस्टर झाला तुमच्याकडे पावर येणार नो डाऊट बावर असतील त्या आलेल्या पावरचा वापर कसा करायचा पॉझिटिव्हली करायचा की स्वतःच्या बेनिफिटसाठी करायचा इट डिपेंड्स ऑन पर्सन टू पर्सन आता कुणालाही ते आलेल्या पावरचा उपयोग पॉझिटिव्ह कार्यासाठीच करावा वाटेल कोणाला नाही वाटत की मी निगेटिव्ह कार्यासाठी करावं मग तो करायचा कसा आपल्याला ते मोटिवेशन मिळेल कुठून याच लोकांकडून ते मोटिवेशन ह्यूज गोष्ट आहे तुम्ही विचार करून बघा इट्स नॉट अ जोक लोकांकडे तुम्ही गणपतीची वर्गणी घ्यायला आले लोक त्यांच्या जवळ जोरदार जरी पैसे जमा झाले तर ते पैसे गायब करतात त्यातले करतात की नाही मग त्या पंडाल खाली जाऊन काय काय करतात आपल्याला सांगण्याची गोष्ट नाही गरज नाही माहिती आहे सगळ्यांना तर यांच्याकडे ही एनर्जी कुठून आली पॉझिटिव्ह एनर्जी जेव्हा आपण अभ्यास करतो ना पॉलिटी वाचता हिस्ट्री वाचता जेव्हा तुम्ही इथिक्स वाचता त्या सगळ्या गोष्टी आपोआप इनबिल्ट होतात आपल्यामध्ये कि मला करप्शन करायचंच नाही मॉनिटरी तर नाहीच नाही मॉरल पण करप्शन करायचं नाही मॉरल करप्शन म्हणजे मला काय असं म्हणजे माझ्या मनामध्ये थॉट सुद्धा येऊ द्यायचं नाही की मला हे करायचं नाही मला हे करायचं नाही मला ते करायचं नाही थॉट सुद्धा मनाला शिवू द्यायचा नाही तो मॉनिटरी करप्शन जो बात आहे करणं न करणं पण यांचं विचार करण्याची स्टेप काय असते की मला मॉरल करप्शन पण करायचं नाही हे खूप खूप मोठी गोष्ट तुम्ही विचार करू शकता आणि आज त्यांना मोठे मोठे पुरस्कार भेटले तिथे आहे काम केल्यानंतर त्याला अप्रिशिएट करणं सरकारचं काम असतं सरकार त्यांना आज अप्रिशिएट करत मग ते इनिशिएट करणं लोक किती बोलले असतील की क्राऊड फंडिंग करून तुम्ही काय करणार आहे ओब्विसली लोक बोलतात एखादा माणूस जर काही येऊन बोलत असेल तुमच्या याच्यावर सोशल मीडियावर त्याला पॉझिटिव्ह कमेंट्सही असतात निगेटिव्ह कमेंट्सही असतात जर त्या या व्यक्तीने या पर्टिक्युलर सरांनी जर निगेटिव्ह कमेंटचा विचार केला असता तर त्यांनी आज रोड बांधला असता आपल्या नॉर्थ ईस्टचे ची मुलं शिकू शकली असते ऑबियसली नाही तुम्ही अस्पिरंट सिरीज पाहिली असे ना त्याच्यामध्ये तुमची नॉर्थ अस्पिरंट असं का हा त्याच्यामध्ये एक नॉर्थ ईस्टची मुलगी आहे बघा अस्पिरंट कुठली मला नाही आठवत एक नॉर्थ ईस्टची मुलगी आहे देन पाहिली नाही तुम्ही सिरीज ठीक आहे आपण बघ त्याच्याबद्दल पण बोलली आहे पुढे कळालं माझा या स्लाइडचा या चित्राचा उद्देश एवढाच होता की आपल्यामध्ये सोसायटीला काही देण्याची काय असावी दातृत्वाची भावना असावी राईट काहीतरी दिलं पाहिजे मी हमेशा मी घेतोय ना त्यांच्याकडून आपण आपल्या समाजाकडून घेतोय त्या समाजाला मी काहीतरी दिलं पाहिजे ऍट द सेम टाइम माझे ऑफिशियल ड्युटी करता करताच मी देतोय मी कसा त्यांनी कसा संन्यास नाही घेतलाय त्यांच्या ऑफिशियल ड्युटी करता करताच ते देत इट शोज कि त्यांची इंटिग्रिटी किती हायएस्ट आहे ती किती ऑनेस्ट आहे स्वतः सोबत सुद्धा समाजासोबत सुद्धा देशासोबत सुद्धा प्रोसेस सोबत सुद्धा या चित्राचा एवढाच एक मिनिंग आहे आपण ऍमस्ट्रॉंग पामे नाही झालो फाईन त्यांच्यासारखं एखादं लहान मोठं काम आपल्याकडून होईल अधिकारी झाल्यावर एखाद्या वृद्ध महिलेला जर रेशन भेटत नसेल तिच्या रेशनची व्यवस्था तर आपल्याकडून केली जाईल बियॉन्ड लिमिटमध्ये जाऊन नाहीये तिच्याकडे आज रेशन फॉर एक्झाम्पल तुम्ही अधिकारी झाला ओके okay? आणि एखादी महिला आली तुमच्याकडे की मला ना माझ्या घरामध्ये मा कुणीच नाहीये मला लुक आफ्टर करण्यासाठी आणि माझे जे काही डॉक्युमेंट असतात तेही नाहीत माझ्याकडे ओके okay? आणि मला भुकेनी मरती आता डॉक्युमेंट नाहीये म्हटलं आपण तिला पर्टिक्युलर स्कीम मध्ये कसं बसवणार ऍज अ ऑफिसर नाही बसवतात ना आपले काही लिमिटेशन असतात मग त्यावेळी तुम्ही लिमिटच्या बाहेर जाऊन काय करता त्या महिलेला तुमच्या हातातून काही देता का किंवा त्या महिलेला लॉंग टर्म साठी तुम्ही कुठे एन नेऊन ठेवता का तुम्ही त्याची अप टू डेट घेतात का अपडेट घेतात का त्या महिलेचे इज शी गुड इज शी इन अ बेटर पोझिशन हे काय तुमच्या तुमच्या एक ज्या काही लाईन्स आहेत त्या क्रॉस करून केलेली कामं तेव्हाच एक काय सॅटिस्फॅक्शन भेटतं ऑफिसर व्हायला अभ्यास करून कोणी होईल काय आणायचं कुठून हमेशा देण्याचं ते सॅटिस्फॅक्शन कुठून आणायचं पॉवर आहे ना आपल्याकडे पॉवर येणार आहे ना पण त्या पावरचा उपयोग कसा करायचा एक, एक कोट आहे बघा पॉवर ऍब्सोल्यूट पॉवर करप्ट जसा की हिटलर होता पॉवर होती त्याच्याकडं त्याच्याकडं नंतर ऍब्सोल्यूट पॉवर आली ऍटोक्रॅट झाला होता बघा जर्मनीचा पहिलं महायुद्ध आणि दुसऱ्या महायुद्धाच्या मध्ये आपण सगळे हिटलरचे उदाहरण देत ऍटोक्रॅट झाला होता एकाधीरशा झाला होता सगळी पॉवर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं जगाला दुसऱ्या महायुद्धातून घाल पावर होती नंतर ऍब्सोल्यूट पॉवर करप्ट ऍब्सोल्युटली आपल्याला तसं व्हायचंय का नाही आपल्याला काय करायचंय अशा लोकांना आपण यांची चित्र आपल्या भिंतीवर असली पाहिजे मी खूप बाहेर करे त्यांना खूप भयानक खूप हिंमत लागते या सगळ्या गोष्टीसाठी आता एखादी जरी फेसबुकची कमेंट निगेटिव्ह वाचली की आपल्याला त्रास होतो होतो ना आहे आपण पण त्याला कसं तुम्ही टॅकल करणार हे इथून कळतं सगळे काही चांगलेच नाहीत बोलत लोक वाईटही असतात मग त्याला निग्लेक्ट कसं करायचं हाऊ टू बी अ गुड पहिले पर्सन नंतर ऑफिसर यांच्यासारखा ऑफिसर व्हायला अजून दोन तीन वर्ष टाइम आहे पंचवीसचा अटेम्प्ट आहे मग पंचवीस मध्ये एक वर्ष जाणारे आधी इकडे दोन वर्ष आहेत तुमचे टाइम आहे त्याला तोपर्यंत चांगला माणूस तो बनू शकतो ना चांगला माणूस बनून अभ्यास तर करू शकतो ना आपले काम तर आपण करू शकतो ना प्रोसेस तर फॉलो करू शकतो ना रिझल्ट यायचा तो येईल की तेव्हा रिझल्ट कसा गुड आणायचा आपल्या बाजूने ते कसं आणायचं तेही मी सांगते हा सर्टन माझ्या चुका आहेत त्या चुका सुद्धा तुमच्या पुढे सांगितल्या जातील आणि तुम्ही त्या करायचे नाही हे सुद्धा सांगितलं जाईल काय करावं यापेक्षा काय करू नये हे जास्त महत्वाचं असतं पण ते सगळं समजण्यासाठी आधी अशी लोक आपल्या संपर्कात असायला लागतात नाहीतर जाऊन काहीतरीच पाहायचं रिला पाहत बसायच्या त्याच्याने काय नसतं होत असे लोक दोन चार समोर आले की आपलं पण बुद्धी खुलते आणि आपली इंटलेक्च्युअल पॉवरही खुलते आपले एम्पॉवरमेंट होते मेंटली आणि आपण एका चांगल्या लेवलवर पोहोचतो डन यांना यांनाच नाही म्हणत की आयडल बनवा तुम्हाला जो कोणी आयडल बनवायचा तो बनवा पण असा माणूस आयडल बनवा की तू तुम्हाला कधीच नाराज नाही यांच्यामध्ये नाराज करण्यासारखं काहीच नाही करू शकतो तुम्हाला जर आयुष्यात अशी काही संधी आली तर प्लीज डू फॉर समथिंग डू समथिंग फॉर युअर सोसायटी किंवा आजही करू शकतो आपण कोणाच्या चेहऱ्यावर स्माइल आणायला काही मोठी गोष्ट लागत नाही काही काना अवघड जातं काही काही लवकर आणू शकतं आणू शकतो ना कोणाच्या तोंडावर स्माइल आणायची आईच्या तोंडावर स्माइल आणायची पप्पाच्या आणायची शिक्षकांच्या आणायची आणू शकतो ना काही वाली बात नाही काय भारी फिलिंग येते तुमचं तुम्हाला काय डेन इथून स्टेप आहे हे खूप मोठी आहे एवढं अचीव करण्यासाठी त्यांनी आयुष्यामध्ये आधी बरंच काय 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 केलं असेल त्याच्यात बालपणापासून गोष्टी चालू असतील आपले एपीजे अब्दुल कलाम घ्या त्यांची खूप सुंदर स्टोरी आहे मी जाता जाता सांगेन आता मला पुढचं एक, एक अजून खूप सुंदर व्यक्ती आहे त्याच्याबद्दल बोलायचं फक्त लक्षात द्या एपीजे अब्दुल कलाम किंवा हे जे चित्र संपतील ना तेव्हाच एपीजे अब्दुल कलाम हांची स्टोरी डन झाले हे तसेच आहेत हे खूप भारी भारी पर्सन आपण म्हणतो ना खूप भारी आहेत हे खूप भारी आहे खूप भारी आता अजून एक भारी व्यक्ती आहे दिस भारी, भारी सेशन अगेन इलेक्शन रिफॉर्म जे पाहतात ना आचारसंहिता लागते बघा चोवीस तास आधी इलेक्शनच्या आचारसंहिता लागती त्याच्यामध्ये तुम्ही प्रचार करू शकत नाही इलेक्शनचं तुमचं काय म्हणतात मॉडेल कोड ऑफ कंडक्ट असतं बघा कोणाचे आम्ही निवडून आल्यावर आम्ही हे हे प्रोव्हाइड करू आम्ही निवडून आल्यावर ते ते प्रोव्हाइड करू आम्हाला वोट द्या पहिले जर तुम्ही इलेक्शन रिफॉर्म तुम्ही नाईन्टीन सेवन्टीचे इलेक्शन अजेंडे बघा अवेलेबल असतात का अवेलेबल असतात काय म्हणतात त्याला आपलं मेम तुमचं काय म्हणतात मॉडेल कोड ऑफ कंडक्ट यांनी आणलं होतं नाही तर पहिले पॉलिटिकल पार्टी काय करायच्या त्यांच्या इलेक्शनच्या अजेंडामध्ये जे निवडणुकीचे पालेट असतात त्याच्यामध्ये की आमचं सरकार आल्यावर आम्ही हे 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 करू आमचं सरकार आल्यावर आम्ही हे यांना फुकट अन्न देऊ याला हे करू याला फुकट पैसे देऊ याला हे करू ते करू असं काय 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 का? त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं आता टी एन सेशन यांनी काय केलं इलेक्टोरल रिफॉर्म आणले की चोवीस तास इलेक्शनला चोवीस तास म्हणजे चोवीस तास आधी तुम्ही सगळ्यांनी प्रचार थांबवला पाहिजे म्हणजे इन शॉर्ट काय आपल्याला जे इन्फ्लुएन्स करणार असतात ना पॉलिटिकल पार्टीज इलेक्शन तुम्ही आम्हालाच ओढ द्या आम्हालाच ओढ द्या आम्हालाच वोट द्या करतात ना चोवीस तास आधी त्या गोष्टी स्टॉप झाल्या पाहिजे आणि लोकांनी त्यांचा त्यांचा विचार केला पाहिजे की मला कोणती पार्टी कोणता पर्सन सुटेबल वाटतो माझ्या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये जर यांनी आचारसंहिता लावली नसती तर इलेक्शनच्या एक तास आधी पण प्रचार चालू राहिला असता आपल्याला विचार करायची वेळ मिळाला असता का वेळ मिळाला नसता आपण आपल्या कॉन्शियसने गव्हर्नमेंट इलेक्ट करून दिलं असतं का गव्हर्नमेंट कोण आहे आपले रिप्रेझेंटेटिव्ह आहेत म्हणजे सरकार सोबत यांनी काय घेतला होता इन शॉर्ट पंगास होता तो आणि सरकारला ते ऐकायला लागलं आचारसंहिता लावायला लागली ला। किती सारे रिफॉर्म केले तुमचे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट नाईन फिफ्टी मध्ये रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट नाईन फिफ्टी वन मध्ये अगर ते रिफॉर्म झाले नसते ते इलेक्टर रिफॉर्म झाले नसते रिफॉर्म कधी केले त्यांनी जेव्हा इलेक्शन कमिशनर होते चीफ इलेक्शन कमिशन कोण असतात इलेक्शन कमिशन एक तुमची कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे बघा त्याचे जे अध्यक्ष असतात चेअरमन असतात ते चीफ इलेक्शन कमिशनर असतात आणि आता तीन म्हणजे पहिली ही सिंगल मेंबर बॉडी होती आता ही मल्टी मेंबर बॉडी झालेली आहे हे जर रिफॉर्म ऍज अ चीफ इलेक्शन कमिशनर आय अधिकारी होते ते आय एस अधिकाऱ्यांची नियुक्ती काय झाली होती चीफ इलेक्शन कमिशनर म्हणून झाले होते एक आय एस अधिकारी देशामध्ये निवडणुका कशा व्हायच्यात हे सांगतात विचार करा यांच्याकडे कर किती पॉवर आहे पॉवर आहे ना त्यांनी काय त्यांचा कॉन्शियन्स वापरला की माझ्या देशातले जे नागरिक आहेत ते इन्फ्लुअन्स नाही झाले पाहिजे त्यांनी त्यांच्या बुद्धीने त्यांच्या इंटेलेक्च्युअलनी त्यांच्या नॉलेजने निर्णय घेतला पाहिजे त्यासाठी मला आचारसंहिता लावायला लागेल ऑब्विस कोर्ट केस झाल्या त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी झाल्या इलेक्टरल रिफॉर्म झाले पाहिजे इलेक्शन कंडक्ट झाले पाहिजे म्हणून तर ते ना यांच्यासारखे लोक नसते तर तिच्यामध्ये वेगळे फॉर्म्स आपल्याला पाहायला मिळाले असते ऑबविसली यांना एवढी पॉवर कुठून आली एवढी हिंमत कुठून आली एवढा करेज कुठून आलं दिस इज करेज एक्झिस्टिंग सिस्टीम मध्ये रिफॉर्म करून आणायची तुमचा जे कोणी आहेत गव्हर्नमेंट आहेत त्यांनाच पाच वर्षांनी जाऊन इलेक्शन लढायची मी त्यांच्यामध्येच बदल घडून आणतोय ऍज अ ॲडमिनिस्ट्रेटर बहुत बडी बात आहे बहुत करेज पाहिजे तिथे आणले की नाही आणली खूप मोठी गोष्ट आहे एक इलेक्शन नावाची गोष्टच रिफॉर्म करतायत ती ज्याच्यावर पूर्ण जे येणाऱ्या पॉलिटिकल पार्टीचं भविष्य उभं आहे एखादी पॉलिटिकल पार्टी आज तुमच्या पॉवर मध्ये आहे असा एखादा इलेक्शन रिफॉर्म आला आणि ती पॉवरमधून गेली तर काय कॉन्फ्लिक्ट होईल विचार करा जरा खूप मोठं करेज लागत पॉवर होती का यांच्याकडे यस ही हॅड अ पावर खूप होती कसा उपयोग केला देशाच्या भवितव्यासाठी डेमोक्रेसीसाठी ही टिकली पाहिजे ना बाकीच्या गोष्टी तर चालत राहतील जर डेमोक्रेसीच नाही टिकली बेसिक स्ट्रक्चरच नाही टिकले देशाचं तर मग कसं व्हायचं टिकवण्याचं काम कुणी केलं एका आय एस ह्या आहेत त्यांच्या आहेत त्यांच्या एक, एक अथॉरिटी लिगल अथॉरिटी म्हणतात त्याला त्यांच्या मनामध्ये एखादा माणूस जर हे एवढे इंटिग्रल नसतील त्यांच्या देशासोबत म्हणजे हे आहेत दॅट इज गुड थिंग असं एखादा माणूस त्याला अशा खूप साऱ्या संधी आल्या आणि तो जर बॅड वेनी वागला तर हे टिकेल का मग यांच्याकडे असणाऱ्या अथॉरिटीचा पॉवरचा कॉन्शियसली वापर करून जे काही इलेक्टोरल रिफॉर्म केलेत जी काही इलेक्शनची बॉडी आपली सुधारली आज वन ऑफ द ग्रेटेस्ट बॉडी मग तुमचं काय म्हणतात ते बॅलेट पेपरच्या हे झालं होतं काय म्हणतात अजून हे नसतं आपल्या मशीनवर वोट करतो आपण ईव्हीएमवर वोट करतो आपण हे सगळे इलेक्टोरल रिफॉर्म आहेत इथून चालू झालं आहे ना पॉवर आहे ना काही पावर ती वापरायची कशी हे आपल्या व्हॅल्यू सिस्टीमवर बेस असत हे घरातून चालू होतं हे आपल्या एज्युकेशन मधून चालू होतं आता आपण एज्युकेशनच्या नॉलेजच्या मध्ये आहेत ह्या सगळ्या व्हॅल्यू आपल्यामध्ये इम्बाईप करता येतात आपल्याला करता येतात ना एखादी गोष्ट तुमच्या पुढे टाकली त्याच्यातून तुम्ही पॉझिटिव्ह घ्यायचं की निगेटिव्ह घ्यायचं इट्स अप टू यू हा तुम्ही पॉझिटिव्ह घ्यावा यासाठी प्रयत्न कोण करणार आम्ही करणार आता इथे येऊन आमचा काही उपयोग नाही ना आणि तुमचा इथे काही उपयोग नाही अगर तुम्ही एखादी घटना घडली त्यातून निगेटिव्ह घ्यायला लागले तर त्यातून पॉझिटिव्ह कसं समाज आपल्याला बेटर करायचा ठीक मान्य समाजामध्ये वाईट व्यक्ती व्यक्ती असतात असतात म्हणून समाज चालतो पण इट डझन मीन की तुम्ही ही इन्स्टॅबिलिटी पुढे चालूच ठेवला कुठेतरी याला पॉझिटिव्ह वेने न्यायला लागेल लाग ना ला। एक सॉलिडॅरिटी मेंटेन करायला लागेल ना कोण करत अशी लोक करत कोण आहेत काय केलं यांनी रिफॉर्म्स केले मोठी गोष्ट आहे विचार करा जर इलेक्शन दर पाच वर्षांनी झाले नाही तर काय होईल एक साधी गोष्ट इमर्जन्सीची पोझिशन किंवा एखाद्या ते मूव्हीज वगैरे असतात ते आठवून पाहायचंय की बाबा इलेक्शन आपले काय एक्सटेंड केले होते इमर्जन्सीमध्ये एक्सटेंड करू शकतो वन इयर ऍट अ टाइम तुम्हाला इनडेफिनेट आपण त्याला काय करू शकतो एक्सटेंड करू शकतो आठवायचं फक्त कसं झालं होतं हे जर यांनी रिफॉर्म केले नसते तर त्यांच्या हातात पॉवर येतात ना मग ही कशी टिकली असती डेमोक्रेसी नसती टिकली ना लोकशाही टिकली नसते मग मा तुमच्या माझ्या मताला काही किंमत राहिली असती का मग वी द पीपल ऑफ इंडिया आपल्यात जी पॉवर आहे ती आपल्यात राहिली असते का म्हणजे वास्तवामध्ये नसती राहिली मग हे आणून देण्याचं काम कोण करत आहे यांच्यासारखे लोक मग ज्या फील्डमध्ये आपल्याला जायचंय तिथं अशी व्यक्ती असतील तर ऑबियसली त्यांच्याकडून आपण चांगलं घेऊ शकतो की नाही डेफिनेटली घ्यायलाच पाहिजे क्लिअर हे आहेत टी एम सेशन खूप यांच्याबद्दल सांगायला मी अजून दोन घंटे त्यांच्याबद्दल बोलू शकते पण मला अजून तुम्हाला वेगवेगळ्या पर्सनॅलिटी दाखवायची डन चलो आग ना कोणी ओळखतं का कोण आहे ते नाव सांगा बरं शक्तिकांत दास हे कोण आहे कोण आहेत गव्हर्नर आहेत आरबीआय गव्हर्नर ऑफ आरबीआय किती टर्म चालू यांची गव्हर्नरशिपची गव्हर्नरशिपची कितवी यांची स्वतःची कितवी टर्म पहिली दुसरी तिसरीच दुसरी टर्म सेकंड टाइम गव्हर्नर याच्या आधी पण एकदा कंटिन्युएशन मध्येच आहे सेकंड टर्म चालू आहे माहिती का आय एस अधिकारी तुम्ही सेंट्रल बँकेचे गव्हर्नर होऊ शकता आफ्टर रिटायरमेंट ऍज अ इंडियन ऍडमिनिस्ट्रेटर सर्व ओके okay, इकॉनॉमी शिकतो की नाही आपण अर्थशास्त्र शिकतो ना mm. तिथे तुम्ही तुमची म्हणजे सांगायचं एवढंच की आफ्टर रिटायरमेंट सुद्धा तुमचे करिअर स्टेबल असतात तुम्ही तिथं असताना योग्यरित्या काम केलं पाहिजे इट्स नॉट अ जोक टू बिकम अ गव्हर्नर ऑफ आरबीआय किती सारी पॉवर असते त्यांच्याकडे तुमच्या देशामध्ये पैसा किती प्रिंट होणार आहे इट विल बी डिटरमाइंड बाय युअर गव्हर्नर शिकता ना तुम्ही एम वन एम झिरो एम वन एम टू एम थ्री एम फोर एम झिरो किती असायला पाहिजे इट विल बी डिटरमाइन बाय युअर गव्हर्नर ऑब्बियसली तुमच्याकडे असायला पाहिजे कारण ते आरबीआयचे प्रोव्हिजन आहे रेपो वाढवायचा का खाली करायचा महागाई कमी करायची का जास्त करायची हे डिटरमाइन केला जाते यांच्याकडून उद्या टोमॅटोच्या खूप महाग झालं त्याला केटर डाउन कसं करायचं हे सांगते सरकारला की बाबा तुम्ही तुमच्या ह्याच्यातून पैसे सोडा ते टोमॅटो सोडा तुमच्या ह्याच्यामधून किंवा काहीतरी पावडर बनवा महागाई होत चालली फूडमध्ये टोमॅटोचं जास्त एक्झाम्पल घेतलं उद्या तुमच्या याच्यामध्ये समजा ऑटो ऑटोमोबाईल सेक्टर मध्ये महागाई होत चालली लोकांना छोट्या छोट्या इंडस्ट्रीला पैसे भेटायला लागले लोन महाग झाले मग लोन स्वस्त करणे यांचं काम आहे महेरे पुरठ कमी करून टाकते मग तुम्हाला माझ्यावर इम्पॅक्ट पडणारे महागाई ऑब्व्हियसली एक सेक्टर जर तुमच्या महागाईमध्ये इन्फ्लुएन्स व्हायला लागलं की सगळ्या सेक्टरमध्ये पडतो इम्पॅक्ट पडतो कधी तुमचं तेल दोनशे रुपये लिटर असतं कधी नव्वद रुपये लिटर पण होऊन जातं इम्पॅक्ट पडतो तो इम्पॅक्ट किती पडू द्यायचा देशावर दिस विल बी डिटरमाइंड बाय द गव्हर्नर ह्या सगळ्या पॉवर त्यांच्याकडे असतात आता फक्त पॉवर पाहिजे का तर हे कोण आहेत आयएस अधिकारी आफ्टर रिटायरमेंट गव्हर्नर आफ्टर रिटायरमेंट ते कोण झाले गव्हर्नर आरबीआय चे गव्हर्नर झालेत सांगायचा उद्देश एवढा का तुम्ही एवढ्या मोठ्या पोझिशन सुद्धा पोहोचू शकता आयएस अधिकारी असला की आणि आफ्टर रिटायरमेंट सुद्धा तुमचे करिअर काय असतात स्टेबल असतात साठ सत्तर अठ्ठावन्न वर्षाच्या नंतर सुद्धा तुमचे करियर काय स्टेबल आहेत खूप चांगली गोष्ट आहे स्टॅबिलिटी मेंटेन में होते हा तुम्ही जेव्हा आय अधिकारी म्हणून काम करणार आहे ना तुमचं काम इथिकली असलं पाहिजे रूल बेसवर असलं पाहिजे तुम्ही कॉन्स्टिट्युशनला फॉलो केलं पाहिजे कॉन्स्टिट्युशन वॉट इज कॉन्स्टिट्युशन संविधान त्याच्यामध्ये लिहिलंय बघा प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ ड्यू प्रोसेस ऑफ लॉ वाचलं एक तुमचं प्रोसिजर कायद्याप्रमाणे वागावं वा। कायद्याला सर्वतोपरी प्रोटेक्शन द्यावा आर्टिकल चौदा तुम्ही शिकला असाल बघा त्याच्यामध्ये आतमध्ये प्रोविजन्स असतात दोन आतमध्ये असतात वाचावं लागतं त्याला थोडं ओके एक काय असते प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ जशी ब्रिटनची पद्धत आहे तशी जसं कायद्यात लिहिलंय तसं वागायचं कायद्याच्या काही विरुद्ध तुम्ही वागला की तुम्हाला पनिशमेंट होणार आहे ओके हे काय तुमचं प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ कायद्याप्रमाणे वागा कायद्याच्या वाग अलग साईडला वागायला लागले तर यू विल बी पनिश फॉर दॅट ॲक्ट दुसरी एक पद्धत असती ड्यू प्रोसेस ऑफ लॉ जो कायदा बनवणार आहे ना तोच जस्ट असला पाहिजे ते वागणं न वागणं बातची बात आहे कायदाच पहिले फेअर बनवा ही युएसए कडून आलाय या दोघ गोष्टी फॉलो केल्या आपण जेव्हा सर्व्हिस मध्ये काम आहे तेव्हा आपली काय लाईफ ऍज अधिकारी म्हणून लाईफ सुकर बनते आणि पुढे हजारो करिअर ऑप्शन काय होतात तयार होतात ग्रेट थिंग तुम्हाला कोणाला चान्स मिळाला आरबीआयचा गव्हर्नर व्हायचा ऑब्विसली तुम्ही कोणी सोडणार आहे का कोणीच ना सोडणार ते पैसा तर बातची बात आहे सॅलरी भयानक असते ती बातची बात आहे पण एक तुम्ही डिसिजन मेकिंगमध्ये असणारे देशाच्या इकॉनॉमीमध्ये तुम्ही रोल प्ले करणार आहे हा अगेन इकॉनॉमी कोणाचा फेवरेट सब्जेक्ट असतो कोणाचा नॉट सो फेवरेट असतो हे डिपेंड करतं ओके हा त्या फेवरेट करून घ्यायचं मजेशीर सब्जेक्ट सब्जेक्ट आहे पण अशा जर चान्स तुम्हाला कुठे कोणाला भेटला भविष्यामध्ये कोणी सोडणार एक त्याला तुमचे आई वडील विचार करा आई वडील किती खुश होतील माझा पोरगा आरबीआयचा गव्हर्नर झाला माझी पोरगी आरबीआय गव्हर्नर झाली पण ते जाऊ द्या तुम्ही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये किती मोठा रोल प्ले करा या सगळ्यापेक्षा ते खूप भारी असत तुम्ही डिटर्माइन करा की माझ्या देशात इन्फ्लेशन किती पाहिजे माझ्या देशात लोन कुणाला द्यायचे माझ्या देशात ऍग्रिकल्चरची स्थिती कशी असली पाहिजे त्यांना लोन कसे प्रोव्हाइड करायचे टेक्नॉलॉजीसाठी पैसा कुठून आणायचा इट विल बी डिसाइडेड बाय यू अँड गव्हर्नमेंट दोघांमध्ये कंटिन्युअस इंटरॅक्शन होणार कोणाला पैसा द्यायचा कोणाकडून पैसा घ्यायचा हे सगळं यांच्याकडे डिटर्माइन होईल एकदा का देशाची अर्थव्यवस्था सुधारली ही आपोआप त्या देशाची जगामधली पॉवर सुधारते आपण पाकिस्तान आणि बांगलादेश इंडिया आणि पाकिस्तान तेव्हाचा तुमचा वेस्ट पाकिस्तान आणि ईस्ट पाकिस्तान सोबत सोबत स्वतंत्र झाले बघा त्यांचे चौदा ऑगस्टला झाले ते आपण पंधरा ऑगस्टला झालो आज बांगलादेशचं चला डेव्हलपिंग स्टेट आहे नंतर नाईन्टीन सेवन्टी वनला काय झालं आपणच बांगलादेशला लिबरेट करून टाकलो पाकिस्तान आणि भारताला कम्पेअर करू सोबत झाले होते त्यांच्याकडे अॅग्रिकल्चरची लँड चांगली बघा सिंधू आणि तिच्या पाच नद्या ट्रिब्युटरी मस्त पाणी आहे तिकडं सगळं काय अॅग्रिकल्चर खूप चांगलं आहे भारतामध्ये ना ओके आहे काही डिफिकल्टवाली बात नाही पण आपला देश कुठे गेला प्रगतीच्या मार्गावर आणि पाकिस्तान कुठे आहे पाहू शकतो आपण पाहतो डोळ्यांनी दिसतं आपल्याला त्यांना लोन मागावे लागतात त्यांच्या देशामध्ये अजून काय 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 चालू आहे बोलायची गरज नाही तुमच्या सगळ्यांना माहिती तसं आपल्याकडे काही आहे का ऑबियसली नाही आज आपली गोष्ट जगात टाळली जात नाही द रिझन इज आपली इकॉनॉमी खूप स्ट्रॉंग आहे हीच गोष्ट एकोणीसशे पन्नास मध्ये बघा बरं भारताने काही म्हणलं कोणी ऐकत नव्हतं कारण आपली इकॉनॉमी खराब होती आता इकॉनॉमी स्ट्रॉंग करण्यामध्ये तुम्ही काही रोल प्ले करू शकत असाल तर ऑबविसली दॅट विल बी द ग्रेट थिंग हे स्वतःला प्राऊड मानत असतील की नाही अरे माझ्या हातातून होतय माझ्या आज माझ्या म्हणजे यांनीच नाही असे बरेच लोक आलेले आहेत आपल्या गव्हर्नर म्हणून सगळ्यांनी चांगलंच काम केलेले आहे पण यांना कुठेतरी ती प्राऊड फिलिंग येत असेल ना स्वतःबद्दल नाही देशाबद्दल मी काहीतरी खारीचा वाटा उचलू शकलो असं जर तुमच्यामध्ये आलं तर विचार कर ना किती भारी होईल ते कार्यक्रम सगळा हा स्वप्न खूप गोड आहे ते अचीव करावं लागेल तेवढी मेहनत करावी लागेल धन हा यांच्याबद्दल भरपूर काय 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 आहे पण ठीक आहे एवढंच थांबूया मला फक्त रोल सांगायचा होता की आय एस झाल्यानंतर करिअर ऑप्शन उघडे असतात का येस रिटायरमेंट झाल्यानंतर ते असे उघडे असतात की तुम्ही फक्त इमॅजिनच करू शकता एवढे ऑप्शन बाकी तो ऑप्शन आहे तुम्ही अजून काही फिलॉनथ्रॉफिक कामं करू शकता एज्युकेशन इन्स्टिट्यूट टाकू शकता अजून काय काय व्हॅल्यू इस्टॅब्लिशमेंट सोसायटी मध्ये कशी करायची ते पाहू शकता तिथं एंडनी असणार आहे पण हे सरकारच्या एंडनी पण काही ऑप्शन्स खुले आहेत देन आता तुमच्या सगळ्यांचा फेवरेट माहितीये सगळ्यांची लाईफ अशीच असते उन्नीस बीस असते हा ही त्यांनी खूप जास्त स्ट्रगल केलं पण आज आय पी एस आहेत त्यांच्या मॅडम आय आर एस आहेत इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये मॅडम मा ते स्वतः पोलीस सर्व्हिसमध्ये आहेत लाईफमध्ये इन्स्टन्स घडला होता ना मारलं होतं ना मूवी पाहिलं ना सगळ्यांनी मी नाही पाहिला मी फक्त थोडस अर्धा घंट्याचा पाहिलं पोलीस काही त्यांच्या भावाला काहीतरी मारलं होतं नाही थिंक हा नाही ना तर एक पोलीस अधिकाऱ्याने त्यांना वाचवलं होतं ना तर ट्रॅक्टर बस चालवत होती बघा ती व्हॅन्युअल बस हा जुगाड असंच काहीतरी झालं होतं ना जर तो व्यक्ती आला नसता त्यांच्या आयुष्यात तो पोलीस त्यांनी चिटिंग केली होती आदल्या दिवशी आदल्या वर्षी ते आले नसते तर हे इथे नसते त्यांना ते कळलंच नसतं की कळलंच नसतं ना नंतर मॅडमही भेटलं नसते त्यांना आणि मूवी बनला नसता आणि मूवीने एवढा का मला नसता त्यांची लाईफ त्यांनी जगली आता बघा काय पर्क असतात अजून किती मोठा पर्क आहे बघा त्यांची लाईफ त्यांनी जगली खूप स्ट्रगलवाली लाईफ होती खूप मोटिवेटिंग लाईफ आहे मूवी पाहिला त्यांच्याबद्दल वाचलं की आपण सगळेच एनर्जाइज होऊन जातो डन काही इथपर्यंत आता बघा त्यांच्या लाईफवर त्यांनी पुस्तक लिहिलं पुस्तक काय जरा बेस्ट सेलिंग बुक झालं जेव्हा त्यांची प्रॉपर्टी ना इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी ना त्यांची स्वतःची प्रॉपर्टी ना ती ती बुक सेल होते त्यातून ते रेव्हेन्यू कमवू होऊ शकतात डन त्यांच्याच बुकवर पुस्तक बनलाय ऑब्विसली यांची परमिशन घेतली यांची लाईफ आहे अगेन इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी आहे त्यातून सुद्धा रेव्हेन्यू त्यांना मिळतोय ना यांना तर मिळतोच आहे ऍक्टरला मिळतोच आहे त्यांना पण मिळतो सांगायचा सा उद्देश एवढाच आहे की आपल्यामध्ये जर कुवत असेल तर फक्त पैशासाठीच गोष्टी होत नाहीत पैसा आपल्या मागे येतो कधी काही जी गोष्ट त्यांच्याकडे नव्हतीये आज त्याच गोष्टीमुळे ते आज एवढ्या हाईटवर पोहोचत आहेत लाईफ इट सेल्फ मोटिवेटिंग दिक्कत आज आज आहे काही नाहीये आज आय पी एस आहेत ते मॅडम आय आर एस आहेत सगळं चांगलं चालू आहे पण त्यांनी जे क्रिएट करून ठेवलंय ना आपल्यासाठी आपण कधी डिस्ट्रेस झालो कधी अँझायटी आली कधी डिप्रेशन आलं त्या त्या मुव्हीला पाहिलं मूवीला पाहिला दोन घंटे टाइम जरी नसला त्यांचा फक्त चेहरा जरी पाहिला तर या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यातून निघून जातात डिप्रेशन सगळ्यांना येणार अँझायटी सगळ्यांना होणार फिअर सगळ्यांना वाटणार माणसं या मला अँझायटी होती म्हणजे मग मी खूप असं काही दिक्कत नाही होती सगळ्यांना होती त्यातच काही हव हवा करायचा इश्यू नाही मलाच एकट्याला काय होतं होतं सगळ्यांना होतं माणसं आपलं असेल त्यांनाही झालं असेल सांगायचा उद्देश एवढा की त्यांची जी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी होती त्यांचं जे बुक होतं दॅट बिकम सोर्स ऑफ रेव्हन्यू फॉर यू उद्या तुम्हीही लिहू शकता काही मूवी बनलाय आयुष्यभर त्यांना पैसे मिळणार आहेत या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज कर तिकडे रिलीज कर इथं दाखव तिथं दाखव त्यांना परमनंट इन्कम झालं लाईफचं सेटल झालं त्यांची लाईफ बाकी मूवी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला हँगल दाखवायचं होतं फक्त मूवी तुम्ही पाहिलाय सगळं स्ट्रगल तुम्ही पाहिलाय बाकी तुम्हाला सगळं माहिती आहे मी तर मूवी पाहिलाही नाही तुम्ही पाहिला त्याच्याबद्दल काय बोलायची गरज नाही सांगायचं एवढंच आहे की एक काम केलं ना हजारो के हजार गोष्टीच्या पाठीमागे येतात गरज आहे का त्यांना तडफड 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 करण्याची आता कशाला हे मॉरल काही कुठलंच नाही काहीच करणार नाही ते हे करतच नाहीत दॅट इज डिफरंट थिंग पण यांच्या मागे अशा यांनी अशा गोष्टी क्रिएट करून ठेवल्या आहेत अशा आय पी आर क्रिएट करून ठेवलेल्या आहेत जे लाईफ मोटिवेट तर करतीलच लोकांना पण त्यांच्यासाठी सुद्धा एक स्टॅबिलिटी आणली डन क्लिअर यांच्याबद्दल काय बोलू मी मी त्याला तेवढ्या लायकीची नाही त्यांच्याबद्दल बोलण्याची खूप महान व्यक्तित्व आता सगळ्या गोष्टी झाल्या आता हे काय आता तुमचं ठरलं असेल की नाही यार मला आपण काहीतरी बनायचं आय एस बनायचंय आय पी एस बनायच आय आर एस बनायच डेप्युटी कलेक्टर बनायचे डीवाय एस दी बनायचे अजून काय 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 सगळं बनायचं बनण्यासाठी पहिले प्रोसेस लागते ना आता हे चित्र का टाकले ते चहा बनवलाय कधी बनवलं असेल कधी कधी खूप चांगला झाला असेल एकदम फंटॅस्टिक चहा झाला असेल प्रॉपर कलर प्रॉपर साखर प्रॉपर चहापत्ती प्रॉपर दूध प्रॉपर उकळलाय आणि प्रॉपर झाला पण कमी नाही जास्तही नाही असं झालं असेल दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी संध्याकाळी परत बनवण्याचा ट्राय केला तर पचकला तो चहा खूप पातळ झाला चहा पावडर कमी पडली दूध जास्त पडलं व्हाईट झाला कलर आला नाही असं होत साधा चहा बनवता आणि सगळे मेजरमेंट प्रॉपर लागतात दूधही प्रॉपर लागतं व्हाईट नाही लागतो प्रॉपर कलर आला पाहिजे त्याला तेव्हाच मजा येते चहाची त्या चहा पत्ती प्रॉपर लागते खूप कडू बिकडू नाही झाला पाहिजे ते आणि खूप असं हे पण नाही झालं पाहिजे नशा म्हणजे असं असंच नाही झाला पाहिजे तो चहा साखर पण प्रॉपर लागते त्याच्यामध्ये खूप गोड झाला तर पी वाटत नाही फिक्का झाला तर पी वाटत नाही हा काही काही लोक साखर टाकत नाहीत पण जनरली आपल्या याच्या लोकांना आपल्या इच्छा म्हणजे आप तुम्ही नाही तुमच्यासारखे किंवा माझ्यासारख्या लोकांना एक प्रॉपर शुगर पाहिजे त्याच्यामध्ये चहा बनवताना एवढं सागर संगीत प्रिपरेशन असेल तर अधिकारी होताना सागर संगीत प्रिपरेशन लागणार नाही का चहा नॉर्मलची गोष्ट आहे रोज सकाळी करून पिण्याची चहा खराब झाला चहा खराब दिवस खराब जातो सगळ्यांचा जातो माझा जातो तुमचा जातो का चहा खराब झाला की मूड ऑफ होतो विचार करा जर आपल्याला अधिकारी व्हायचं असेल तशाशी सागर संगीत प्रोसेस लागेल ना त्यातला एक जरी आयटम बिचकला तर आपली प्रोसेस खराब होऊन जाणार प्रोसेस खराब झाली की रिझल्ट डिले होणार होणार म्हणजे हे इथे टाकण्याचा उद्देश असा एवढाच आहे की प्रत्येक गोष्टीला एक प्रोसेस असते प्रत्येक गोष्टीला काही मीन्स असतात माध्यम असतात आणि प्रत्येक गोष्टीचा काहीतरी एंड असतो मीन्स आणि एंड ओके एक अप्रोच आहे हा शिकतो आपण अभ्यास करताना गांधीजी आणि आपल्या सुभाषचंद्र बोस याचं एक्झाम्पल सांगते यांचं एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला स्वातंत्र्याची मुवमेंट चालू होती पीसफुल मुवमेंट गांधीजी बोलत होते की आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे आपण काय करू आपले जे मीन्स आहेत जे माध्यम आहेत ते सुद्धा इथिकल ठेवलं पाहिजे आपण पीसफुली स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे मीन्स बेस अप्रोच काही लोकांचा एंड बेस्ड अप्रोच असतो की आम्हाला ना स्वातंत्र्य मिळवायचे ते काही पद्धतीने मिळवा व्हायलन्स करून मिळवा आणि अजून काही नाही मिळवा आपलं एंड काय स्वातंत्र्य पाहिजे रिझल्ट काय अधिकारी व्हायचे त्यासाठी तुम्ही चिटिंग करा नाही अजून काय करा दॅट डझंट मॅटर असं एंडवाल्या लोकांचं म्हणणं असतं काही लोकांचं म्हणणं काय की मला ठीक आहे अधिकारी बनायचं मी काय करणार अभ्यास करून अधिकारी बनतोय मीन्स बेस्ड अप्रोचनी अधिकारी बनतोय आता मला एक सांगा जो व्यक्ती चिटिंग करून पास होतो त्याला तिथे गेल्यावर ट्रेनिंगमध्ये सरकारचा भयानक पैसा चिटिंग तर पॉसिबलच नाही युपीएससी एम मध्ये एस स्टील एखाद्याने दहावीत जरी चिटिंग केली असेल तरी त्याला ते सॅटिस्फॅक्शन येणार नाही त्याला काहीच येत नाही अकरावीत गेला पास झालाय 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 खतम बात जो विद्यार्थी त्याला दहा दहा टक्के कमी पडू द्यात पण तो मीन्स त्यांनी फॉलो केले दहावी पास झाला अकरावीमध्ये तो एक्सेल करतो सांगायचा सा उद्देश की आपला उद्देश काय एंड काय टू बिकम अ ऑफिसर ऑफिसर बनायचं काही तिकडम तुकडम मार्गाने ऑफिसर नाही बनतायत याच्या नोट्सान त्याच्या नोट्सान हा हे कर ते कर हा म्हणतो की ही स्ट्रॅटर्जी फॉलो करतो म्हणतो ती स्ट्रॅटर्जी फॉलो कर स्वतःच असं काहीच नाही दुसरे दु लोकांच्या कुपड्या घेऊन कार्यक्रम चाललाय एंड बेस अप्रोच झाला तो पास होऊ नाही होऊ ते पण भगवान भरसे असतं माहित नाही ना कोणाच्या नोट्स किती चांगल्या त्यांनी लिहिलंय पहिले ते कळतं की आपल्याला देव झाली एखाद्याने तुमच्या पॉलिटीच्या नोट्स बनवल्या त्याचं काहीतरी फंडामेंटल राईट म्हणजे एफ आर आहेत आपल्याला एफ आर म्हणजे काय कळना एन झाला ना त्याच्या वापर बारीक बारीक दिसतं लक्ष्मीकांत एवढं दिसतं लक्ष्मीकांत वाजायला भीती वाटते त्याच्या कुबड्या वाजायला चांगलं वाटतं समजतंय का दॅट इज मोर इम्पॉर्टंट त्यांनी एखादी केस स्टडी मिस केली असेल तर टाकलंच नाही तिथे मिनरवा मिल केस म्हणजे पेपरला क्वेश्चन आला मिनरवा मिल वर मग काय करणार तुम्ही शॉर्टकट शोधायचा आलो ना एंड बेस अप्रोच वर चाललोय ना रिझल्ट भेटेल नाही भेटेल माहित नाही वि डोंट नो पण तीच तुम्ही एक सागर संगीत प्रिपरेशन करा काय मला ठीक आहे पॉलिटी वाचायचं आहे ना पण बेसिक बुक फॉर पॉलिटी बाबा लक्ष्मीकांत घेतोय मला जमतोय का पाहतोय वाचतोय मला जमलं वेल अँड गुड नाही जमलं सोडून नाही जास्त तिथं आपल्याकडे इंटरनेट आहे आजकाल जाऊन तिथे जाऊन व्हेरीफाय करायचं चेक करायचं अगेन इंटरनेटवर जाऊन तुम्ही चांगल्या लोकांच्या संपर्कात चालले पाहिजे इंटरनेटवर हजारो व्हिडिओ पडलेले असतात इन्फॉर्मेशनची बंबार्डमेन होती कुणी येऊन पॉलिटिक शिकवेल तुम्हाला कसं कळेल तो बरोबर शिकवते चुकीचं शिकवते तुम्हाला तर पण कळलं पाहिजे ना आता मी एवढं बोलते माझा पूर्णतः विश्वास नका ठेव जाऊन व्हेरीफाय करा या गोष्टींना तो जो माणूस युट्यूबवर येऊन शिकवतोय तो चुकीचं शिकवतोय का बरोबर शिकवतोय हे तुम्हाला कळलं पाहिजे जाऊन व्हेरीफाय करणं आपलं काम आहे रिझल्ट तुमचा आहे त्या लोकाचा नाही आहे रिझल्ट तुमचा आहे माझा नाही आहे मी इथे येऊन जर तुम्हाला सांगते का तरी मी चुकच सांगणार नाही मला माहिती आहे पण स्टील व्हेरीफाय करणं अनालिसिस करणं क्रिटिकल अनालिसिस करणं हिज युअर ड्युटी करिअर तुमचं आहे त्या युट्यूबरचं किंवा माझं नाही बोलता बोलता खूप खूप मोठा पॉईंट सांगितला मी कोणी का असे ना आई वडील जरी काही बोलले जाऊन व्हेरीफाय करणं आपलं काम आहे शिक्षक जरी काही बोलले तर जाऊन व्हेरीफाय करणं आपलं काम आहे एखाद्या वेळेस मिसप्रिंट होऊ शकतं जाऊन व्हेरीफाय करणं आपलं काम तुम्ही लक्ष्मीकांत आणला तुम्ही युट्यूबवर गेला पाहायला लागला पाहायला लागला लागला पाहायला ला। तुम्ही चांगल्या चॅनलच्या संपर्कात आले वेल अँड गुड अगर वाईट चॅनलच्या संपर्कात आले तर मग याच्यापासून तुम्हाला कोण सेव्ह करेल तुम्ही सेव्ह करा सेव्ह करण्याची पद्धत म्हणजे काय जाऊन त्या लोकांना व्हेरीफाय करण्यात हे जे बोलतात ते पुस्तकात लिहिलंय का बाबा तुम्ही माझे कशाला एक घंटा वायाला घालू किंवा तुम्हाला युट्यूब नसेल पाहिजे तुमच्याकडे टीचर्स अवेलेबल आहेत जाऊन येऊन त्यांचं डोकं खराब करायचं कोणी टीचर नाही म्हणत नसत तुम्ही इथे आला तुम्ही इथे शिकताय तुमचं हे काम आहे आणि आमचं हे काम आहे तुम्हाला सांगू डोकं खराब करायचं खराब करायचं म्हणजे काय तुम्ही अप्रोच फॉलो करताय आणि तुम्ही काय करताय मीन्स बेस्ड अप्रोच फॉलो करताय आणि तुम्ही प्रॉपर प्रोसेस सुद्धा फॉलो करताय की मला माहिती नाही ना मला माहित नाही ना मी माहीत करून घेणार आधी माहित करून घेणार ठीक आहे चांगली गोष्ट आहे हे माहित करण्यासाठी मी वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 सोर्सेस वापरतोय मी फक्त दुसऱ्याच्या कुबड्यावर नाही जगणार मी कुणाच्या नोट्स नाही वापरणार मी ते बारीकशी चिटकुले पुस्तक नाही वापरणार मी करंट अफेअर्सच हे नाही वापरणार एखादी मॅगझिन मी जाऊन रोज न्यूजपेपर वाचेल हा दोन घंटे नाही वाचणार अर्धा घंटा वाचेल पाहिल नेम पाहिलं नेमकं काय का होतंय खा न्यूज आली तर त्या न्यूजचं अनॅलिसिस काय होतं त्याचं काही कॉन्स्टिट्युशनल बॅकग्राऊंड माझ्या पुस्तकात आहे का रेपो वाढलाय माझ्या पुस्तकात आहे का तेच असतं न्यूज करंट अफेअर्स म्हणजे नाही तर या पॉलिटिकल पार्टीने हे म्हणलं त्यांनी ते म्हणलं यांनी त्याला उत्तर दिलं दॅट इज नॉट आर कान्सर मजी गोष्टी आहेत ठीक आहे कळालं डन हे चहा का टाकला होता इथे चहा सगळ्यांना आवडतो ना जनरली नाही तर काय काय लोक कॉफी पितात कॉफी नाही मी चहा टाकतो बरं चाललंय वैष्णव ठीक आहे सगळं तुमचं ठरलं असेल की आता मला पंचवीस मध्ये माझा अटेम्प्ट काढायचा ऍट एनी कंडिशन ठरलं आतापर्यंत ठरलंय आपण काही असं हे नसतं ठरलं असेल तुमचं की नाही यार आय वॉन्ट टू डू दिस ऍट एनी कंडिशन नाही पंचवीस तर सव्वीस मे बी ठीक आहे दोन मॅक्स टू मॅक्स दोन अटेम्प्ट ओके आता हे सगळं ठीक आहे मला काढायचंय तुमचं ठरलंय पण हे ठरण्याच्या आधी काहीतरी प्री रिक्विट लागतात काही कंडिशन लागतात आधी चेक करायला लागतं तुम्ही एक्झामला जाता बघा एक्झामला दहावीच्या बोर्डाचा पेपर सगळ्यांनी दिले असतील बोर्डाच्या पेपरला जाताना काही प्री रिक्विट चेक करताना पेन आहे का पेनच्या दोन रिफिल आहे का दोन म्हणजे दोन पेन आहेत का एका दोन सेम क्वालिटीचे सेम कंपनीचे सेम याचे पॅटर्नचे त्याच्या दोन रिफिल आहेत का चेक करता का नाही स्केल आहे का हॉल हॉलटिकीट आहे का चेक करता ना प्री रिक्वे पेपरला जातात ना हां माझी एक मैत्रीण होती तिकीट घरी ठेवलं बोर्डाने पेपरला गेली होती वापस घरी आली होती हुशारपुरगी पण असं होतं त्याच्या आपण तसं तर काही करत नाही ना हे सगळं चेक करतो ना बोर्डाचा पेपर हां जो उद्या पेपर आहे त्याचा अभ्यास मी आज केलाय का हे आता नवीन फॅड चालू झाला असतं ना काही काही लोक गणिताचा अभ्यास करतात पेपर येतो सायन्सचा होतं असं तुमच्या सोबत झालंय कधी चांगली गोष्ट आहे माझ्यासोबत झालेली एकदा मी जॉमेटरीच्या पेपरला अल्जेब्राचा अभ्यास करून घेतली आधी नवीला देवाच्या कृपेने मी जरा चा, चांगली मॅक्स मध्ये तुम्हाला काय फरक नाही पडला असं होतं म्हणजे काय प्री रिक्वेजिट जरुरी आहेत खूप जास्त आपल्याला ऑफिसर बनण्यासाठी काय प्री प्रीरिक्वेजिट लागतात पहिल्यांदा तुमच्याकडं पॅशन लागत पॅशन म्हणजे आवड ती अभ्यास करण्याची आवड एक आवड झाली ती अभ्यास केल्यानंतर पीपलला सर्व करण्याची आवड तुमच्या लिमिटच्या बाहेर जाऊन काम काम करण्याची आवड जसं की आपल्या एमस्ट्रॉंग पामे यांनी केलं काही गरज नव्हती ना काय गरज होती त्यांना रस्ता बांधवायची स्वतः क्राऊड फंडिंग करून नंतर एवढ्या लोकांना वाढवून घेण्याची काही गरज नव्हती पॅशन होती टू सर्व्ह माय पीपल त्यांनी लोकांना आपलं करून घेतलं अगर ती पॅशन असेल तर पहिली कंडिशन इज डन नंतर ही अभ्यासाची पॅशन तर आपण कशी डेव्हलप करू शकतो दॅट इज अ बादचा मॅटर हे असेल ना तर बाकी गोष्टी ह्या पण तुमच्या काय नंतर सेकंडरी होऊन जातात हे असणं जरुरी आहे आता हे पॅशन अगेन तुमचा जेव्हा ऑप्शनल सब्जेक्ट तुम्ही चूज कराल ना तिथेही लागतो कसा लागतो सांगेल पुढे नंतर तुमचा ऍप्टिट्यूड असला पाहिजे ऍप्टिट्यूड म्हणजे काय नैसर्गिक क्षमता म्हणजे काय ऍबिलिटी टू लर्न द न्यू थिंग तुमच्यामध्ये क्षमता आहे का नवीन नवीन गोष्टी शिकण्याची की हा पर्टिक्युलर एमसीक्यू या मेथडनी सॉल्व्ह होत नाही या मेथडनी सॉल्व्ह होऊ शकतो का मला दहावी बारावी झाल्यानंतर इंजिनिअरिंग झाल्यानंतर मला माझा सगळा अभ्यास सोडून मला पॉलिटी इकॉनॉमी वाचायला लागेल जे की मी आयुष्यात कधीच नाही वाचलं आहे का तो ऍप्टिट्यूड ऍबिलिटी टू लर्न न्यू थिंग आहे का उद्या जेव्हा मी सर्व्हिसमध्ये जाईल मला जे पुस्तकामध्ये शिकले ते माझे प्रॉब्लेम ते माझ्या पुढे येणार नाहीत प्रॉब्लेम खूप वेगळे असतील ग्राउंड लेवलचे प्रॉब्लेम असतील त्या प्रॉब्लेम मधून गोष्टी शिकण्याची माझ्यामध्ये अबिलिटी आहे का अगर असेल तर वेल अँड गुड नसेल तर ती डेव्हलप करता येते का हो करता येते आपण माणसं आहे आपण नेहमीच अस्पायर करतो टू लर्न न्यू थिंक काही गोष्ट आपल्या पुढे आली आणि आपल्याला ती वापरता येत नाही असं होत नाही जेव्हा जेव्हा नवीन नवीन तुमचा इंस्टाग्राम आलं होतं तेव्हा तुम्ही वापरायला शिकले ना सगळेजण शिकले आपण काही इंस्टाग्राम सोबत पैदा होऊन नाही आलोय आपल्यानंतर इंस्टाग्राम आलय किंवा तुम्हाला फोन काही जन्मदा नाही भेटला तुम्हाला दहावी बारावी झाल्यावर फोन भेटला तुम्ही ते शिकलात म्हणजे तुमच्यामध्ये ऍबिलिटी आहे तु टू लर्न न्यू थिंग्स गाडी शिकलो आपण पहिल्या दिवशी जन्मल्यापासून गाडी नाही शिकलो आपण आता शिकलोय मोठे झाल्यावर म्हणजे आपल्याकडे ऍबिलिटी आहे ही माणसाची क्षमता आहे ही काय एक नैसर्गिक क्षमता आहे कोणताच माणूस असा नाही की मला काहीच शिकायचं नाही नुसतं जेवायचं झोपायचं कोणीच नाही असं कंटाळा येतो दोन दिवस जेवण झोपून झालं की बरं होतं की बाबा काहीतरी करू द्यात असे दिवस वाया चाललेत होतं असं प्रत्येकाला होतं माणसं आपण म्हणजे हे आहे ना हे डेव्हलप करता येतं द रिझन प्रॉब्लेम एवढाच आहे की ऍप्टिट्यूडला एका राईट वेने डेव्हलप करावा लागतो नवीन गोष्टी शिकायच्यात नवीन गोष्टी वाईटही असू शकतात चांगल्याही असू शकतात कूल वाटण्यासाठी पण लोक गोष्टी शिक करतात ना कूल माहित असे ना कूल कूल दिसायचं आहे आम्हाला इंस्टाग्रामवर पोस्ट टाकायची त्याच्यासाठी लोक शिकतात किंवा नॉट सो कूल दिसण्यासाठी आम्ही कूल नाही दिसलो तरी चालतं पण आमची आमची लाईफ कूल असायला पाहिजे असे काही लोक असतात आपल्याला पाहिजे आपण कूल दिसायचं का आपली लाईफ कूल बनवायची आपल्याबरोबर आपल्या घरच्यांची पण लाईफ कूल बनवायची हे आपल्यावर डिपेंड करत आता मला एक स्टोरी आत्ताच आठवती एक मी असेच हे पाहिलं होतं व्हिडिओ पाहिला होता युट्यूबर शाळेच्या मुली होत्या म्हणजे तो चांगला मोठा युट्यूबर आहे तो मध्ये गेला होता आणि या शाळेच्या मुली यांनी काय केलं होतं कॉन्ट्री केली होती तीन चार मुली होत्या कॉन्ट्रीब्युशन केलं होतं आणि ची कॉफी बाईक परचेस केली होती आणि प्रत्येक जण त्या स्टारबक्सच्या कॉफी सोबत काय करत होता फोटो काढत होता आणि नंतर यांनी विचारलं म्हणजे हा जो युट्यूबर हा पाहत होता याला राहूलच नाही यांनी जाऊन विचारलं की असं काय करताय म्हणजे आम्हाला फुल दिसायच आता पैसा इज नॉट फॉर म्हणजे तुम्ही फोटो काढून तुमच्या इंस्टाग्रामवर टाकणं त्याला लाईक मिळवणं यासाठी म्हणजे हे काही नाहीये इट इज नॉट द थिंग तुम्ही काय करता कूल वाटण्यासाठी काहीतरी गोष्टी करता जी गोष्ट तुमच्याकडे नाहीच आहे कुठून असणार आहेत पैसे नॉट पॉसिबल स्टार बसची कॉपी तीनशे चारशे पाचशे रुपयाची आहे तेवढा पैसा शाळेतल्या पोरींजवळ नसतो दहावी पर्यंतच्या कोणी किती काही श्रीमंत असले कोणतेच आयुडिन देत नाही कोणतेच आयुड देत नाही ते तुमच्या प्रधानमंत्रीची काही मुलगी असतात ना त्यांनाही मिळत नाहीत ते पैसे कोणी देत नाही पाचशे रुपये कोणीच देत नाही तुम्हालाही नसते भेटले मलाही नव्हते भेटले हा मॅक्स टू मॅक आपल्याला आपल्याकडे पन्नास रुपये करून ते घेतात आणि त्याचा फोटो इंस्टाग्रामवर टाकतात त्या काय करतात आम्हाला कुल दिसायचंय ते कुल दिस आहेत का नाहीत हे त्यांच्या दावीचा रिझल्ट आल्यावर कळेल त्यांच्याकडे ऍप्टिट्यूड आहे कलर हो ऍप्टिट्यूड आहे ना त्यांच्याकडे इंस्टाग्राम कसा युज करायचा लाईक कशा मिळवायच्या ऍप्टिट्यूड आहे ना फोटोला लाईक कशा मिळवायच्या तिकडून कळालाय तो तुम्हाला उमग लागत न तिकडं मोठ्या मोठ्या लोकांना नाही उमगत हा त्याच्यासाठी एजन्सी ठेवतात मग ते त्यांना कळायला ना तो की स्टार गो बसची कॉफी टाकल्यानंतर आम्हाला एक ऍप्टिट्यूड मिळतो आम्हाला लाईक्स मिळतात त्यांनी शिकला पण काय शिकलेत ते स्वतःमध्ये अजून हार्डशिप क्रिएट करायच्या नको त्या गोष्टीसाठी नको तिथे कॉन्ट्री करायची आणि नको काय करायचं तुमच्या लाईक मिळवायच्या जरुरी होतं त्या टायमाला ते अजिबात जरुरी नव्हतं ते विचारल्यानंतर तो माणूस असा त्यांनी असं लाईव्ह व्हिडिओ घेतला म्हणजे रेकॉर्डिंग होता केला मोठा युट्युबर आहे खूप मोठा आठ नऊ मिलियन आहे त्याचे इट शूज की कुठं चाललंय त्यांच्याकडे त्यांनी तेच डोकं जर अजून कुठे वापरलं असतं तर आपल्याला असं काही करायचं नाहीये आपल्याला आपल्याला कुल दिसायचं नाहीये आपल्याला आपली लाईफ कुल बनवायची म्हणजे आपल्याकडे नैसर्गिकत ऍप्टिट्यूड आहे आपल्याला फक्त चांगल्या दिशेने तो वापरायचा आहे डन हे पाहिल्यानंतर डोकं सनकतं की नाही माझं शपथ सनकलं होतं भयानक सांग होत अजून एक गोष्ट आहे ती पण तुम्हाला सांगेल मी आपलं काय म्हणतात एक रिलेटेड टू मॅरेज वाला सीन आहे तोही सांगेल सगळं जग की स्ट्रेस मॅनेज करा पहिल्यांदा स्ट्रेस येतोय ना याला ये खुशी माना की आम्हाला स्ट्रेस येतोय स्ट्रेस कुणाला येतो जो व्यक्ती काम करतो त्याला स्ट्रेस येतो जो कामच करत नाही उठतो सकाळी दहा वाजता बारा वाजता उठतो चहा पितो चार वाजता जेवतो परत झोपतो परत फोन पाहतो त्याला स्ट्रेस येत नाही आपल्याला स्ट्रेस येतोय हो ना पहिल्यांदा याच्यासाठी देवाकडे शुक्रिया करायचं की थँक यू गॉड मला स्ट्रेस येतोय मी माणूस आहे मी काहीतरी करतोय आता हा स्ट्रेस आला आल्यानंतर याला काय करायचं या स्ट्रेसचा उपयोग कसा करायचा आल्यानंतर कोणी डिप्रेशन मध्ये चालला जाईल कुणी त्याचा वापर चांगल्या पद्धतीने करेल डिपेंड करतं ना ठीक आहे मला मला असं वाटायला लागलं मला अँशियस फील होते माणसाला अँशियस फील होतं सगळ्यांना होतं तुम्हालाही होतं मलाही होतं आपल्याला प्रधानमंत्री सगळ्यांना होतं सगळ्यांना होतं आजकाल तर लोक ओपनली बोलायला लागले अबाउट मेंटल हेल्थ काय तुमचा इश्यू नाही हे नाही प्रत्येकाला होतं मग तो आलेला स्ट्रेस मॅनेज कसा करायचा ठीक आहे आता माझं काम आहे ॲज अ स्टुडंट अभ्यास करणे मला एका परीक्षेला चांगले मार्क्स नाही पडाले पडले म्हणजे मी काय करत नाहीये माझा प्रॉपरली अभ्यास नाही झाला म्हणून मला स्ट्रेस आला इथपर्यंत गोष्टी आपल्याला कळतात आता मला हा स्ट्रेस परत पुढच्या रविवारी आणायचा आहे का परत पुढच्या एक्झामला मला पुढच्या सोमवारी मला याच फेसमधून जायचं आहे का हे ठरवणारे आपले आपण असतो ना मग हे ठरवलं की मला परत या गोष्टीत पडायचं नाहीये मला परत सोमवारी असं फील करायचं नाहीये तुम्ही ठरवणार मी तुला ठरवून देणार की असं फील नका करू म्हणून इट्स अबाउट यू मी तुमचं सब्जेक्टिव्ह थिंग आहे तुम्हाला स्ट्रेस येणं न येणं ओके आजच्या सोमवारी स्ट्रेस आला वर परत मला ही गोष्ट पुढच्या सोमवारी अनुभवायची की नाही हे तुमच्यावर डिपेंड करत जर तुम्ही ठरवलं की मला ही गोष्ट परत अनुभवायची नाही मग मला काहीतरी त्यावर सोल्युशन काढायला लागेल ऍज अ ह्युमन प्रत्येक प्रॉब्लेमला आपण सोल्युशन काढत फिरतो मग आपल्या स्ट्रेसचं सोल्युशन आपण नाही तर अजून कोण काढणार आहे आपल्याच काढायला लागेल जर खूप मोठा क्रिटिकल प्रॉब्लेम झाला असेल तर आपले सायकॅट्रिस्ट लोक असतात ते बसतात आपल्याला सुधरवतात खूप मोठा प्रॉब्लेम झाला असेल तर नाही तर आपल्या घरी पण आपल्या आईवडील सायकॅट्रिस्ट असतात कोणी धाकाने बोलेल कोणी प्रेमाने सांगेल डिपेंड्स अपॉन युअर हाऊस कंडिशन डिपेंड्स आई जनरली रागाने सांगते पप्पा जनरली सॉफ्टनेसने सांगतात उलट येऊन असंच असतं व्हायचं तुम्ही जाऊ खरंच आई मला स्ट्रेस आला आई म्हणते चल रोजच येऊन तुझं नाही म्हणते अशी आई पप्पा म्हणतात की ठीक आहे बाळा होत असतं असं असं कर मनाई होणार होतं असं हे उलटं आहे आपण म्हणतो की नाही आई जरा धाकानी सांगते पप्पा जरा प्रेमाने सांगतात बोलून पाहिजे जर आपल्याकडं मॅनेज नाही झालं तर आपले पॅरेंट्स आर ऑलवेज देअर अगर पॅरेंट्स बोलून पण नाही होत असेल अभ्यासाचं असेल की पॅरेंट्स चे वर्किंग अलगे बाबा आई वडील इकडे इकडे काम करतात त्यांना नाही माहिती आपल्या युपीएससी च आपल्या एमपीएससी च आपल्या अजून जवळचे कोण असतात आपल्या मित्र मैत्रिणी तिकडं तिकडं मिळालेला असतो किंवा आपल्या टीचर्स दे आर ऑलवेज अवेलेबल त्याला मॅनेज करणं खूप जरुरी आहे त्याच्या बोलतो व्हावं लागतं तुमचा प्रॉब्लेम तुम्ही बोलल्याशिवाय कोणाला समजणार नाही हा शाळांमध्ये आता सेशन्स ठेवायला लागलीत ती गोष्ट स्ट्रेस मॅनेजमेंटची आमच्या टायमाला नव्हती आता ठेवायला लागलीत ती त्याचा सुद्धा उपयोग आपण करून घेऊ शकतो सांगायचा उद्देश एवढाच इथे टाकण्याचा स्ट्रेस येतोय ना पहिले त्याच्यासाठी शुक्रिया दा करा थँक यू गॉड मी माणूस आहे मला कळलंय मी चांगलं काम करतोय आल्यानंतर मॅनेज करण्यासाठी हे सगळे आहेत गोष्टी डन पुढे इंटिग्रिटी अभ्यास करायचा आहे ना डोक्यात विचार आहे ना प्लॅन बनवून ठेवलाय ना फॉलो करा इंटिग्रल राहा त्या गोष्टीसाठी कमिटेड राहा जसे की तुम्ही रिलेशनशिप मध्ये असाल तर कमिटेड असता बघाप ब्रेकअप पॅचअप ब्रेकअप खेळत नाही इंटिग्रल राहता ना तुमच्या अभ्यासासोबत रिलेशनशिप बिल्ड करा त्याच्यासोबत इंटिग्रल राहा जो विचार करता की मला आज पॉलिटी आहे अट एनी कंडिशन पॉलिटीचं फंडामेंटल राईट खतम करून टाका इंटिग्रल आणि मोस्ट इम्पॉर्टंट बी यू अभ्यास करता करता मशीन नका माणूस आहे माणूस म्हणून हे खूप हे सगळ्यांपेक्षा जास्त हे महत्वाचं आहे बी यू सर सलामत तो पगडी पचास हे कोण नाही सांग स्वतःला नाही हे करायचं की मी अशी आहे हा माझा स्वभाव त्याला जपणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे अगर आपण आपणच नाही राहिलो तर काय फायदा या सगळ्या जमेलाचा म्हणून ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे दिज आर द्रि रिक्वेजिट ऑफ युअर प्रिपरेशन डन दु हा मी जर जास्त बोलत असेल ऐकून घ्यायचं अनुभवातलेत असते आता ठीक आहे मला अधिकारी व्हायचे डी वांट टू गो यस यू कॅन ठीक आहे ठरलं तुमचं आम्हाला अधिकारी व्हायचंय आम्ही सगळं केले फ्रीट केले डोंट डिस्टर्ब इकडे लक्ष द्या लक्ष द्या त्यांना त्यांना जाऊ दे ठीक आहे सगळं ठरलं तुमचं की मला व्हायचंय अधिकारी ऍट एनी कंडिशन आता तुमच्याकडे सुवर्ण संधी बघा सुवर्ण संधी पहिले आता दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला आय एस व्हायचंय ते एकच एक्झाम द्यावा कारण सिलेबस वेगळा होता पॅटर्न वेगळा होता एक तर कोणी तुमची एमपीएससी करू शकत होता नाहीतर युपीएससी करू शकत होतं दोघं एक्झाम देऊ शकत नव्हत्या मायाकडून दिल्या जात नाहीत एमपीएससीची एक्झाम दिल्या जात नाही खूप वेगळा पॅटर्न आता तसं नाहीये सगळा पॅटर्न सेम झालाय बघा प्रिलियम्स सारखेच असणार आहे मेन्स सारखेच असणारे इंटरव्ह्यू सारखाच असणार आहे तेवढ्याच मार्काची झाली आहे म्हणजे काय तुमच्याकडे आता सुवर्ण संधी आहे अधिकारी व्हायचं आहे ना तुम्ही दोन्हीच्या दोन्ही एक्झाम आता देऊ शकता त्याच्या हजार वॅकन्सी याच्या चार पाचशे वॅकन्सी तुम्ही दीड हजार वॅकन्सीसाठी कम्पीट करू शकता आता पहिले तसं होतं का नाही तुम्ही आयदर पाचशे वॅकन्ससाठी कम्पीट करणार नाही तर हजार वॅकन्ससाठी कम्पीट करणार असं होतं आता तसं आहे का आता काय झालं का? आपली संधी दीडपट वाढली तुम्ही आता एक्झामिनेशन दोघं एक्झामिनेशन देऊ शकता तुम्ही राज्याच्या लेवलवर सुद्धा हायेस्ट ऑफिसर बनवू शकता तुम्ही देशाच्या लेवलवर सुद्धा हायेस्ट ऑफिसर बनू शकता आणि ऑब्विसली प्रमोशनचं ऑप्शन तर ऑलवेज अवेलेबल असतं कोणता दोन एक्झाम आहे दोन हजार पंचवीस लक्षात ठेवते मी दोन हजार पंचवीसच्या हिशोबाने बोलत आहे ओके okay? तुम्ही सगळे पंचवीसलाच देणार आहात असं मी गृहित धरू का चोवीसला देणार नाही ना कोणी अच्छा तुम्ही देणार आहात पण असं काही आताच प्रिपरेशन चालू केलं असेल ना आता आताच प्रिपरेशन चालू केलं असेल ना फोकस तर हाच असेल ना हा की दोन ऑप्शन आहेत तुमच्याकडे युपीएस सी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन तुमची कोणती एक्झाम घेते सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन त्याला आपण लाड आणि आय एस एक्झाम म्हणतो ते फक्त आय एस नाही त्याच्यामध्ये चोवीस पोस्ट असतं लोकांनी हववा करून ठेवला आय एस टी तर आय एस एक्झाम इट इज नॉट आय एस एक्झाम इट इज अ सिव्हिल सर्व्हिसेस सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन नागरी सेवकांची परीक्षा नागरी सेवा परीक्षा असं म्हणतात त्याला आणि दुसरी कोण आहे एमपीएससी राज्यसेवा अगेन हे सुद्धा कोण असतात तुमचे सिव्हिल सर्वंटच असतात सिव्हिल सर्वंटच असतात यूपीएससी सीएससी झाल्यानंतर तुम्ही आय एस आय इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस फॉरेस्ट ची एक्झाम सोबतच होते द्यायला लागतील आणि तुम्ही फॉरेन सर्व्हिस इंडियन फॉरेन सर्व्हिस फॉरेन परराष्ट्र आपले काय म्हणतात आता जे आहेत ना मिनिस्टर आपले काय त्यांचं नाव जयशंकर एस जयशंकर आधी कोण होते फॉरेन ऑफिसर होते आता कोण आहेत फॉरेन मिनिस्टर आहेत होऊ शकतो त्यांचे जर तुम्ही पाहिले किती फॅन फॉलो फॉलोंगी त्यांची की म्हणजे ते पण ऑप्शन अवेलेबल आहे तुम्हाला आफ्टर की तुम्ही जर चांगलं काम करत असाल यू कम टू दी पॉलिटिक्स अगर नजरेत आले तर ही कोणची एक्झाम आहे सिव्हिल सर्व्हिसेस त्याच्या पोस्ट मी तुम्हाला सांगितलं दुसरी एक्झामिनेशन आपल्याकडे आयत्त ऑप्शन अवेलेबल झालंय एमपीएससी राज्य सेवा अगेन तुम्ही दोन्ही एक्झामिनेशन मराठी मीडियम मधून देऊ शकता इंग्लिश मीडियम मधून देऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही पुढे पाहू आपण ते राज्यसेवा झाल्यानंतर तुम्हाला हायेस्ट पद काय भेटणार आहे डेप्युटी कलेक्टर डीसी तुमचं सेकंड म्हणजे पोलीस मध्ये डीवायएसपी तुम्हाला शिक्षण अधिकारी बीडीओ वगैरे 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 अशा बरेच पोस्ट देतील अधिकारी अगेन तुम्हाला प्रमोशनचा ऑप्शन अवेलेबल आहे म्हणजे सुवर्ण संधी काय तुम्ही आता फक्त हजार साठी नाही तर तुम्ही अराउंड दीड हजार प्लस साठी कम्पीट करू शकता वाय दिस एक्झामिनेशन संधी पहिले असं नव्हतं काही ब्लॉक पाचशे साठी कम्प्लीट करायचा सा, काही ब्लॉक साठी कम्पीट करायचा सा। हे ही परीक्षा देऊ शकत नाही आणि हे वाली ही परीक्षा देऊ शकत नाही असं ते वॉटर टाईट कंपार्टमेंट झालं होतं आता तसं नाही याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल असं मला वाटत नाही हे आपलं एक वर्ष झाले हेच चालू आहे याच्यात काही बोलायची गरज नाहीये बोलायची गरज कुठं होती मला माहिती हे पाहिलं सगळ्यांनी ऍस्पिरट नाही पाहिलं तुम्ही पाहत नाही अस्पिरंट नावाची सिरीज होती बघा युट्यूबवर चालायचे आता युट्यूबवर कुठे मला नाही पहिले एक युट्यूबवर सीजन होता आणि एक सीझन दुसरीकडे कुठेतरी होता कुठला तरी पर्टिक्युलर कशावर होता एक युट्यूबवर होता आणि एक कशावर हो होता मला माहित नाही एक ऍपवर होता अमेझॉन असं ठीक आहे अमेझॉनवर होता काही तुमच्या डिझन आय डोंट नो कशावर तरी होता दोघ पाहिलेले आहेत आता याच्यामुळे काय तुमच्या कलेक्टरची लाईफ दाखवलेली आहे कुठून तुमच्या अभ्यासापासून तुम्ही ज्या स्टेजला आत ना तिथून की तिथे हे लोक कसे कम्पीट करतात आणि मग यांच्यामधल्या फक्त याच मग कुणाच होत सो नाही ते त्या अटेम्प्ट त्या पहिल्या सीझन मध्ये कुणाच होत सो नाही मग हे परत लोक परत कम्पीट करतात मग याची या लाईफ अलग ठिकाणी चालल्या जाते याची काहीतरी जा मेन्स निघत नाही का प्री निघत नाही देऊ जाणे याची लाईफ अलग ठिकाणी हा टीचर बनतो याची लाईफ अलग ठिकाणी चालली जाते कॉम्प्लेक्सिटीज येतात त्याच्या फॅमिलीमध्ये या मॅडमचं आय आर एस निघतं आणि या सरांचा काय पहिल्यांदा आय आर एस एस निघतं मग परत अटेम्प्ट देतात त्यामध्ये आय एस बनतात अशी ती सगळी सिरीज आहे आता इथे काय टाकलं चित्र आहे आपल्या एक्झामच्या स्टेजेस आहेत प्रीमियस इंटरव्ह्यू त्यांची इंटरव्ह्यू म्हणजे त्यांनी लाईव्ह टाकलं ठीक आहे ही सिरीज आणि पाहिजे नसेल प्लीज डू वॉच खूप इन्स्पायरिंग आहे तुम्हाला तर काही पेपर नाहीये तुम्ही ते पाहू शकता पेपर पंचवीस मध्ये ना बराच टाइम आहे एखाद्या इंस्टाग्रामचे चे रील पाहण्यापेक्षा असं काहीतरी चांगलं फ्रुटफुल पाहिलेलं ठीक आहे धन पाहिला वेळ भेटला तर याला पहा जन पहा चांगलं आहे कळतं माणसाला किती काय लेवलमधून जातात काय स्ट्रेस असतो कशी अन्सर रायटिंग करतात किती धडपडतात ते तुमच्या रा, राजेंद्र नगरचा सगळा सीन दाखवलेला आहे दिल्लीचा पहिल्या मध्ये पहिली स्टेजेस काय असते प्रिलियम्स एक्झामिनेशन मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत आता दोघांना सुद्धा एमपीएससी राज्यसेवेला सुद्धा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत युपीएससी ला सुद्धा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत डन प्रिलियम्समध्ये तेच असतं काय असतं तुमचा जीएस पेपर वन असतो जनरल स्टडीज पेपर वन असतो त्याच्यामध्ये तुमचे हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटिक इकॉनॉमी सायन्स हे सगळे सब्जेक्ट असतात जीएस पेपर दोन जनरल स्टडीज दोन काय असतो त्याला आपण सीसॅटचा पेपर सुद्धा म्हणतो तुमचे काय तर मॅथ्स रिजनिंग इंग्लिश असतं ओके okay? एमपीएससी मध्ये पॅसेजेस असतात ते तुमच्या मराठी इंग्लिश मध्ये दोघांमध्ये दिलेले असतात दोघांच्या प्रिमियम्स साठी जी तुमची सी सीसीट चा पेपर फक्त क्वालिफाईंग पेपर आहे ते टक्के मार्क घ्या खतम काम म्हणजे दोनशे पैकी तुम्हाला सहासठ पॉईंट सहा सहा सात मार्क घ्यायला लागतात ते घेतल की तुमचं काम समाप्त तो पेपर पास झाल्यानंतरच तो पेपर चेक झाल्यानंतरच सहासष्ट पॉईंट सदुसष्ट तुम्ही क्वालिफाय केल्यानंतरच तुमचा पहिला पेपर चेक होतो तोपर्यंत चेक होत नाही डन नंतर तुमचा जीएस पेपर वन चेक होतो आणि हा तुमचा काय कट ऑफ ठरवतो सगळ्यांना माहिती आहे कट ऑफ किती लागतो ते मला सांगायची गरज नाहीये हे तुम्ही बऱ्याच लोकांकडून ऐकलेलं आहे तुम्ही प्रिलियम्स पास झाले तर प्रिलियम्स पास झाले तुमच्या प्रिलियम्सच्या मार्काचं आणि मेन्सच्या मार्काचं तुमच्या रँकचा काही संबंध नाही आहे प्रिलियम्स पास झाले चांगली गोष्ट आहे ते मार्क कोणी पुढे विचारत नाही पुढे धरल्या जात नाही आता तुम्ही मेन्स मध्ये आला आता राज्यसेवेची जी मेन्स आहे ती रिटर्न मध्ये बघा लिहायची हँड रायटिंग मध्ये लिहायची आहे दोनशे पन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्नास मार्काचे पेपर्स आहेत किती पेपर्स आहेत एचा पेपर आहे सेम आहे राज्यसेवा आणि युक्ती सेवा तुम्ही एकदाच सांगते एचा पेपर आहे किती मार्काचा आहे दोनशे मार्काचा आहे दोन, मार्का दोन एस ए लिहायचे आहेत हजार हजार शब्दामध्ये लिहायला लागतात खूप अवघड असतं का लिहिणं नसतं पण आपण त्याला टॅकल करू शकता काही त्याच्यामध्ये ट्रिक्स असतात त्या लिहिण्याच्या काही तिकडं असतात ते वापरायला लागतात हजार शब्द असे बसल्या बसल्या लिहिणं अवघड जातं टॉपिक दिल्यानंतर ते फॉर्म्युले लावल्यानंतर फॉर्म्युले म्हणता येईल त्यांना ते लिहिणं जरा सोपं होऊन जातं नंतर तुमचा जा जनरल स्टडीज पेपर वन असतो दोन लँग्वेजचे पण पेपर असतात नंतर सांगतात त्यांच्याबद्दल जनरल स्टडीजचा पेपर असतो म्हणजे हिस्ट्री जॉग्रफी आणि तुमचं सोसायटी पहिल्या याच्यामध्ये रिटर्न पेपर असतो नंतर तुमचा जनरल स्टडीज पेपर दोन असतो याच्यामध्ये पॉलिटी तुमचं सोशल जस्टिस आणि तुमचं काय इंटरनॅशनल रिलेशन गव्हर्नन्ससुद्धा असतं ओके पॉलिटीवाला सेक्शन जनरली नंतर जी एस पेपर तीन असतो इकॉनॉमी इन्व्हायरमेंट सायन्स टेक आणि इंटरनल सिक्युरिटी हा एवढा त्याचा सिलेबस आहे नंतर शेवटचा पेपर येतो तुमचा जनरल स्टडीजमधला जनरल स्टडीज पेपर चार जनरली पेपर पाचवा त्याला इथिक्सचा पेपर म्हणतो आपण इथिक्स काय असतं नवीन सब्जेक्ट आहे आपली रेकॉर्डिंग चालू आहे तुम्हाला वरी करण्याची गरज आहे डन तुम्ही पाहत पण असाल पाहत असाल ना तेच इथिक्स आहे इथिक्स म्हणजे अधिकाऱ्यांनी कसं वागलं पाहिजे काय रुल्स कसे असतात इंटिग्रिटी काय असते ऑब्जेक्टिव्हिटी काय असते मॉरल्स काय आहेत इथिक्स काय ह्या सगळ्यांच्या डेफिनेशन डेफिनेशनिमित्त लिहायला लागतं हे झाले तुमचे जनरल स्टडीजचे पेपर दोन पेपर लँग्वेजेसचे असतात तीन तीनशे मार्काचे पेपर असतात त्यात तुम्हाला बस क्वालिफाय करायला लागतं पंचवीस टक्के मार्क मिळवायला लागतात आता आपण महाराष्ट्रात लागतो म्हणून आपण लँग्वेज मराठी आणि इंग्लिश घ्यायला लागतं तुम्ही कोणतीही जी मराठी घेतो ना ती कोणतीही घेऊ शकता तुम्ही पण जनरली आपलं शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं असतो सो आपण मराठी प्रेफर करतो जनरली करतो मराठी इंग्लिश तीन तीनशे मार्काचे असतात पर पर पेपर तुम्हाला पंचवीस टक्के मार्क मिळवायचे असतात मिळाले की काम झालं म्हणजे पंच्याहत्तर पंच्याहत्तर मार्क मिळाले की तुम्ही पास होऊन जातात अगेन क्वालिफाईंग असतात कोणी मार्क धरत नाही कोणी विचारत नाही जनरली ते चेक करतात की यांना मराठी येते का यांना इंग्रजी येते का काहीच नसतं दहावीचे पेपर सुद्धा अवघड असतात आपल्या मराठी इंग्रजीचे काहीच नसतं ते सुद्धा अवघड असतात काय विचारतात समानार्थी शब्द नदीला काय समानार्थी शब्द आपल्याला येत नाही का ते चौथी चौथीत शिकतो आपण नदीचे समानार्थी शब्द शिकतो की नाही चौथी तसे विचारतात ते दुसरं काहीच विचारत नाही बेसिक ग्रामर विचारतात आपण लहानपणी शिकतो एवढं काही टेन्शन घ्यायचं नाही लँग्वेजच्या पेपरचा आता एक मोठा गोष्ट येते इन दॅट मोठी गोष्ट इज युअर ऑप्शनल पाचशे वार्काचं आहे दोन पेपर असतात ऑप्शनल पेपर वन ऑप्शनल पेपर दोन ओके ऑप्शनल काय तुम तुम्ही तुमचा चूज करणार आहे एक दोन तीन चार आयोगाने तुम्हाला सिलेबस दिलेला आहे त्याच्यानुसारच तुम्हाला अभ्यास करावा लागेल त्याच्यानुसार पेपर द्यावं लागणार या ऑप्शनल मध्ये तुम्हाला काय फ्रीडम आहे चूज एनी सब्जेक्ट तुम्हाला मॅथ्स चूज करायचं मॅथ्स चूज करा सायन्समध्ये फिजिक्स चूज करायचं फिजिक्स करा हिस्ट्री करायचं हिस्ट्री करा जॉग्रफी करायचं जॉग्रफी करा सोशोलॉजी करायचं सोशोलॉजी करा तुम्हाला जे चूज करायचे करा, करा, ते तुम्ही करा इट्स डिपेंड ऑन यू पण एकदा चूज केल्यानंतर बदलता येत नाही कारण आपण फॉर्म भरतो फॉर्म भरायच्या आधी हजार वेळेस चूज करा काय फरक पडत नाही फॉर्म भरताना तिथे जे फिल केले ना तेच लागेल आपल्याला दुसरं लागणार नाही तुम्ही एखादा सब्जेक्ट चूज केला कोणता करायचा तुम्हाला चूज त्याच्यानुसार सायकोलॉजी सायकोलॉजी चूज केला सायकोलॉजी सोशोलॉजी करायचं सध्या पूर्ण सायकोलॉजी घ्या ना नंतर सोशोलॉजी घेऊ आपण सायकोलॉजी चूज केला सायकोलॉजीचा पेपर एक पेपर दोन पेपर एक अगेन तुमचा अडीचशे मार्काचा पेपर दोन तुमचा अगेन अडीचशे मार्काचा आणि यात तुम्हाला काय मिनिमम मार्क जर तीनशेच्या प्लस आले तर खूप चांगली गोष्ट असते नाही तर अडीचशेच्या प्लस जरी आले तरी काही दिक्कत नाहीये चांगला अभ्यास झाला म्हणून तुम्हाला अडीचशेच्या प्लस मार्क मिळाले आहेत असं त्याचं गृहित धरल्या जात हे झालं पेपर दिले मेसचे सगळे पेपर झाले घरी आलात तीन महिन्या एका महिन्यानी आता युपीएससीचा रिझल्ट दीड महिन्यात लागतो दीड दोन महिन्यात एमपीएससीचा चा रिझल्ट जरा अडीच तीन महिने लागतात ओके अडीच तीन महिने लागतात तुम्ही घरी आले दीड दोन महिना वाट पाहिली अडीच तीन महिने वाट पाहिले तुमचा रिझल्ट झाला आला तुम्ही मीन्स तुम्ही क्वालिफाय केली आता तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवण्यात येईल आता यूपीसीचा इंटरव्ह्यू असेल तुम्हाला दिल्लीला जावं लागेल धोलपूर हाऊसला एम पी इंटरव्ह्यू असेल तुम्हाला मुंबईला जावं लागेल ओके किंवा त्यांनी यावर्षी जसं केलं होतं तशी प्रत्येक शहरामध्ये मेन मेन शहरामध्ये सुद्धा ते इंटरव्ह्यू घेऊ शकतात काही यावर्षी औरंगाबादला पण इंटरव्ह्यू झाले संभाजीनगरला पण इंटरव्ह्यू झालेले आहेत नाशिकलाही झाले होते पुण्यालाही झाले मुंबईला झाले नागपूरला झाले सगळ्या ठिकाणी झाले अरे तसा तिकडे नसेल तर वेलनगुड आपल्यासाठी नसेल तर मुंबईला जायला लागेल मग तुम्ही इंटरव्ह्यू देणार इंटरव्यू पास करणार दोनशे पंच्याहत्तर मार्काचा इंटरव्ह्यू असता आणि हे सगळं झाल्यानंतर तुमचं लिस्टमध्ये येईल मार्क कुणाकुणाचे धरतील मेन्सचे एस ए पासून जी एस पेपर पर्यंत आणि ऑप्शनलचे मार्क धरतील अगेन तुमच्या लँग्वेजेसचे मार्क धरणार नाहीत नाही धरणार आणि इंटरव्ह्यूचे मार्क आणि त्याच्यामुळे तुमचा मेरिट काढला जाईल आणि मे मेरिटवर तुम्ही काय तुमच्या लिस्टमध्ये आणि अकॉर्डिंग टू युअर प्रेफरन्स तुम्हाला कुठली सर्व्हिस पाहिजे आणि अकॉर्डिंग टू युअर मार्क्स तुम्हाला एक पर्टिक्युलर सर्व्हिस मिळून जाईल आणि मग तुम्ही काय व्हाल अधिकारी व्हाल अधिकारी झाल्यानंतर फक्त व्यवस्थित काम करायचं चुकीचं काम करायचं नाही डन ही प्रोसेस कळाली झालं जाऊ पुढे झाला तुम्ही अधिकारी <laughs> सब्जेक्ट कोणकोणते असतात तुम्हाला सांगितलं हिस्ट्री असतो कोण कोणता हिस्ट्री असतो तुमचा एन्शियंट मिडीवल मॉडर्न ओके okay? प्राचीन मध्ययुगीन आधुनिक जगाचा इतिहास थोडाच येतो पोस्ट इंडिपेंडन्स स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास थोडसच येतो जास्त ठीक आहे नंतर तुमचा भूगोल अगेन एमपीएससी करणार असेल तर महाराष्ट्राच्या स्पेसिफिक गोष्टी वाचायला लागतील एमपीएससी सिलेबस जरा मोठा आहे युपीएससी पेक्षा जरा मोठा कारण महाराष्ट्राच्या स्पेसिफिक गोष्टी वाचायला लागणार तुम्हाला ओके okay? आता भूगोल कोणता भारताचा भूगोल जगाचा भूगोल त्याच्यामध्ये तुमचा जिओमॉर्फॉलॉजी येणार भूरूपशास्त्र येणार तुमचं ओशनोग्राफी येणार सागरशास्त्र येणार तुमचं क्लायमॅटॉलॉजी येणार हवामानशास्त्र येणार ह्या सगळ्या गोष्टी वाचायच्या जगाचा भूगोल कोणता खंड कुठे आहे कोणते माउंटेन रेंज कुठे आहे हे जिओमॉर्फॉलॉजी मध्ये शिकता नंतर भारताचा भूगोल नंतर एक ह्युमन ज्योग्राफी असतो बघा मानवी भूगोल तो पण शिकायला लागतो हे सगळे काय भूगोलाचे प्रकार असतात काही भूगोल तुमचा मेन्समध्ये विचारतात काही भूगोल तुमचा प्रिलिम्समध्ये विचारतात आता ह्युमन ज्योग्राफी जनरली विचारत नाही हे मेन्स मेन्सचे टॉपिक असतात हे डिपेंडिंग अपॉन तुमच्या सिलेबस या गोष्टी काय ठरवल्या जातात पण हा एक मोठा मोठा सिलेबस आहे नंतर तुमचा इकॉनॉमी इकॉनॉमीचा सिलेबस तुम्हाला माहिती आहे बँक काय शिकायच्या आपल्याला गव्हर्नमेंटचं फायनान्स शिकायला लागतं अजून तुम्हाला मार्केट शिकायला लागतं तुम्हाला ऍग्रीकल्चर शिकायला लागतं इंडस्ट्री शिकायला लागतात इन्फ्रास्ट्रक्चर शिकायला लागतात हा काही मोठा 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 तुमचा इकॉनॉमीचा सिलेबस आहे जन त्याच्यामध्ये जी डी पी शिकता तुम्ही सी आर शिकता रेपो शिकता अजून काय 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 नको नको त्या कर्व शिकतात फिलिप कर्व शिकतात ओके अजून तुमचे काय म्हणतात अजून वेगवेगळे ट्रायलेमाज वेगवेगळ्या कॉन्सेप्ट असतात त्या शिकतात जास्त जात नाही आता क्लिअर मोठा सिलेबस आहे पण शिकतो आपण नंतर तुम्ही पॉलिटी शिकता एम लक्ष्मीकांतलाच आपण देव मानतो आणि त्याचीच पूजा करतो दिवसरात करतो की नाही हा एम लक्ष्मीकांतच्या पण थोडं जा झा आता एक्झाम्पल इन्व्हॉल्व्ह झाली त्यांना कळलं की पोरं एम लक्ष्मीकांतच वाचून देतात थोडस न्यूजपेपर जास्त वाचायचं वॉलटीच्या रिलेटेड सगळ्यांकडे असेल ते पहिल्यांदा आपण जे पुस्तक विकत घेतो ना अभ्यास करताना ते एम लक्ष्मीकांत असतं कुणी का असेल तुम्ही असो नाही तर मी ना अस सगळ्यांनी घेतलं असेल पहिल्यांदा हेच पुस्तक घेतो एवढंच माहीत असतं आपल्याला बस काहीच माहीत नसतं नंतर तुम्ही इंटरनॅशनल रिलेशन शिकतात आता मध्ये हे झालं बघा काय आता मॉलदीव आपले प्रधानमंत्री आपल्या मध्ये जाऊन सैर करतात म्हणजे मॉलदीवच्या इकॉनॉमीवर परिणाम होणार आहे ना मग इंडिया आणि मॉलदीवचे रिलेशन खराब होणार आहेत ना हे म्हणजे काय इंटरनॅशनल रिलेशन आपले भूतानसोबत कसे रिलेशन आहेत आपले चायनासोबत कसे रिलेशन आहेत आपले यू एस एसोबत रिलेशन कसे आहेत जी ट्वेंटी काय भानगड आहे त्याची मिटिंग मागत झाली भारतामध्ये ब्रिक्स काय भानगड आहे का ह्या सगळ्या भानगडी आपण इंटरनॅशनल रिलेशनमध्ये शिकतो बस बाकी काहीच नाही छोटूसा सिलेबस आहे पन्नास मार्क पन्नास पैकी तीस मार्क चाळीस मार्काचं आपल्याला सोडवता येतं आणि पैकी तीस आरामात मिळतात एवढंसच सिलेबस आहे तेवढंच करायला लागतं आणि मार्क भरपूर भेटतात आणि जे आपली एम्पॉवरमेंट होती ना इंटलेक्च्युअली तिथे अलगच गोष्ट असते कळतं की आपल्या प्रधानमंत्र्यांनी काय केलं याची इम्प्लिकेशन काय होणार आहे श्रीलंकेची आर्थिक स्थिती खराब झाली ती आपण पैसा पाठवला इट शो करतो इंडिया श्रीलंकाचे रिलेशन पुढे चांगले होतील जे खराब झाले होते राजपक्ष यांच्या गव्हर्नमेंटमध्ये कळतं आपलं एम्पॉवर्ड होतं आपण नंतर एनवायरमेंट एन्व्हायरमेंट सायन्स याच्यामध्ये सगळं शिकायला लागतं पोल्युशन का होतं मग कोणत्या इंडस्ट्रीज असतात तुमचे काय म्हणतात कोणता स्टेट ॲनिमल कोणता आहे एकदा तो प्रश्न विचारला होता कोणती बटरफ्लाय महाराष्ट्राने स्वतःचे स्टेट बटरफ्लाय रिकग्नाईज केली तमिळनाडूने केली आहे करंट मध्ये होतं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या तिकडे पाहायला लागतात ए स्पेसीज काय असतात स्पेसीस म्हणजे प्रजाती मग यू एन एफ सी सी तुम्ही ऐकलं असेल युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज साईट्स नावाचं अग्रीमेंट वाचलं असेल एक बॉडी आहे ह्या सगळ्या बॉडी आपल्याला इकडे शिकायला लागतात छोटूसा सिलेबस आहे मध्ये सतरा ते अठरा प्रश्न येतात इन्वॉरमेंट वर युपीएससी महा एमपीएससी मध्ये एवढे येत नाही एमपीएससीचे प्रश्न ठरवले आहेत पाच 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 प्रश्न येतात त्याच्या जॉग्राफीमध्ये पंधरा येतात इतिहासात पंधरा येतात इकॉनॉमिक पण त्यांचं ठरवलेलं आहे इकडे युपीएससी मध्ये असं काही नाहीये पण जनरली एनव्हायरमेंट वर प्रश्न जास्त येतात असं ठरवलेलं नाहीये त्यांचा कधी कधी मागच्या वर्षी मागच्या प्रिलियम्स मध्ये इतिहासावर मॉर्डर्न इतिहासावर दोन प्रश्न तीन प्रश्न आले होते सगळे लोक मॉडर्न इंडियन स्पेक्ट्रम चे पुस्तक घेऊन फिरतात त्यावर तीन प्रश्न आले होते ओवरऑल इतिहासाचे चौदा प्रश्न होते अर्धे प्रश्न एन्शियंट मिडीवेलचे अर्धे नाही दहा प्रश्न त्याच्यावर होते त्या मधली चार पाच प्रश्न मिडीवेलचे होते लोक मिडीवेल सोडून जातात करतच नाही असं नाही तिकडे ठरवलेलं नाही आहे एम पी एस सीमध्ये ठरवले की पंधरा प्रश्न तुमच्या इतिहासावर येणार आहे पंधरा भूगोलावर येणार आहे चांगली गोष्ट उलट ती तुम्हाला माहिती आहे इकडे नाही माहिती येऊही शकतो नाही येऊ शकत भगवान भरोसे कार्यक्रम आहे तुमचं नंतर सायन्स आणि टेक्नॉलॉजी आता हे सायन्स आणि ते आपण जे बाक बारावीचं सायन्स शिकतो ते खूप वेगळं आहे इथे सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड गोष्टी असतात जिनोम तुमचा डीएनए याच्याबद्दलच्या गोष्टी असतात टेक्नॉलॉजीमध्ये काय डेव्हलपमेंट होतात डीआरडीओ काय करतंय याच्या सगळ्यावर गोष्टी असतात कुठला फ्यूल नवीन तयार झालाय हायड्रोजन ॲज अ फ्यूल याच्यावर प्रश्न येतात असं बेसिक सायन्सवर प्रश्न येत नाही कोण नाही विचारणार तुमचा प्रेशरचा फॉर्म्युला फोर्स अपॉन एरिया मैदाचं कॅल्क्युलेशन करा कोण नाही विचारणार ते जर टेक्निकल गोष्टी विचारतील जर डिप किंवा करंट अफेअर्समध्ये असणार गोष्टी हा तुमच्या जर दहावीपर्यंत बारावीपर्यंत तुम्ही सायन्स घेऊन काम केलेलं असेल ना तर तुम्हाला काही अवघड नाही काही वाली बात नाही हा ज्यांचं अकरावीला आर्ट असेल त्यांना थोडं जरा डिफिकल्ट जाणार आहे त्याच्याकडे थोडं लक्ष द्यायचं दुसरं काहीच करायचं क्लिअर पुढे इथिक्स याच्याबद्दल आपण बोललोय याच्याबद्दल आपण बोललेलो हा काय आहे तुमची एक मोठा मोठी सिलेबस आहे प्रिलियम्स आणि मेन्सचे टॉपिक्स आहेत आणि ऑप्शनल तर आहेच आहे इथे लिहू कमी ऑप्शनल तर आहेच आहे ऑप्शनलच्या अगेन्स्ट सिलेबस पेपर वनमध्ये तुमच्या जनरल ऑप्शनलच्या रिलेटेड गोष्टी आता जगामधल्या आणि पेपर टूमध्ये मध्ये रिलेटेड टू भारतामधल्या ऑप्शनच्या रिलेटेड गोष्टी असतात ते कोणता काय असतात हा मॅथ्स मध्ये भारतातला असं काही नाही जगाचंच असतं मग सिलेबस डिवाईड केलेला असतो फिजिक्स ऑप्शन मध्ये असं भारताचं काही नसतं तो सिलेबस तसा डिवाईड केलेला असतं पण जनरली जे तुमच्या ह्युमॅनिटीज रिलेटेड ऑप्शन असतात ना त्याच्यामध्ये इतिहास असेल तर पहिले जगाच्या इतिहासाबद्दल माहिती आणि मग इतिहास पेपर टू मध्ये भारताचा इतिहास सोशोलॉजी असेल तर तुम्हाला जगाची सोशोलॉजी नंतर पेपर टू मध्ये भारताची सोशलॉजी अशा आहे डन हे सगळं आहे आता इथे काय आपला सिलेबस सांगण्याचा दिवस नाही हा जेव्हा आपण लेक्चर घेऊ तेव्हा ते सिलेबस सांगितलं जातील हे तुमची बुक्स आहेत बघा हे जॉग्रफीचं बुक, बुक आहे ओके जी लिओन यांचं अर्धच वाचायला लागतं अर्ध वाचायला नाही लागत शेवटचा जो पार्ट आहे ना बायोनचा तो वाचायला लागतो याच्यातून बाकीचं एन टी वाचावं लागतं असं चित्र मला भेटलं म्हणून मी असं टाकलं ओके एन टी वाचायला लागतात बस त्याच्या बाकी नंतर तुमचं इंडियन एम लक्ष्मीकांत सगळ्या जगाजवळ हे पुस्तक असतं जे तयारी करत आहे त्यांच्याजवळ पण असतं इंडियन इकॉनॉमी हे तुमचं रमेश सिंग आहे कुठले अजून संजीव नोट्स वापरू शकता काहीच प्रॉब्लेम नाही सोबत न्यूज पेपर वाचा इकॉनॉमिक सर्वे बजेट या वर्षी येणार नाही चांगली गोष्ट आता येणार नाही आता पब्लिश झाला असतात महिन्याच्या शेवटी घ्या इलेक्शन झाल्यावर येणार आहे आता खुशी मान्याची नंतर हे तुमचं काय एन्व्हायरमेंटचं शंकरची का ही। बुक आहे ओके हीच वापरतात सगळे लोक सो हीच आपल्याला वापरायला लागेल नंतर हे आर्ट अँड कल्चर नितीन सिंघानिया एवढी मोठी बुक आहे आपल्याची तशी गरज पडत नाही पण हे चित्र इथे आलेलं आहे म्हणून टाकलं हे कुठून करायचं त्याचा तिकडे मस्तो आपल्याकडे फाईन अकरावीचे फाईन आर्टचं पुस्तक वाचायचं हे वाचायचं एवढं पुस्तक आहे गरज नाही एवढे शंभर दोनशे दीडशे मंदिराची लिस्ट दिलेली एवढं मंदिर कुठे पाठ करणार म्हणजे जरुरी ते पाठ करायला लागतं हा मोदीजी ज्या ज्या ठिकाणी या वर्ष गेले ना आता अनुष्ठान करताना त्या मंदिर लक्षात ठेवा कोणती कोणी बांधलंय कशासाठी बांधलंय मोदीजींनी एक अनुष्ठान केलं ना अकरा दिवसाचं बिफोर दी प्राण प्रतिष्ठा तर ते कोणकोणत्या मंदिरात गेले ते मंदिर कोणी बांधलं कोणत्या राजाचं होतं कुठं होतं त्याचं सगळं वाचून जा इम्पॉर्टंट आहे ते नंतर हे तुमचं आता हे पुस्तक नाही वाचत आपण पण ठीक आहे इतिहासाचं पुस्तक स्पेक्ट्रम असतो राजीव अहिर यांचं ही इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स का हे काय म्हणतात हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया बिपिन चंद्र हे वाचू शकता पण जनरली कोणी वाचत नाही ते वाचतात स्पेक्ट्रम हे तुमचे पुस्तकं आहेत याच्यामध्ये काही अशी या मोठी गोष्ट नाहीये आता अजून गोष्ट मी काही स्लाइड्स इथे रिकाम्या ठेवल्या होत्या इथे तर त्या स्लाइड्सच्या बद्दल तुम्ही सगळं तुम्हाला तोंडानेच सांगून दिलंय काही गरज नाही आहे त्याच्या पाहण्याची पण ठीक आहे आता कसं बनायचं मध्ये सगळे येतात ना आपल्याला ऑफिसर अधिकारी व्हायचे पहिल्या प्रयत्नात मग आमचा व्हिडिओ पहा असं तर काही नाही आहे आपलं कसं आपण त्या लेवल पर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करू शकतो अगर मौका आला तर आपण होई शकतो काही वाली बात नाही पण पहिल्या अटेम्प्ट मध्ये झालं म्हणून सगळं सोडून नाही द्यायचं दुसऱ्यासाठी ऍटलीस्ट ट्राय करायचं नंतर तुम्ही ठरवू शकता की मी दोन अटेम्प्ट चांगले दिलेले आहेत बाबा नाव मला डिसाईड करू द्या मला आयुष्यात काय करायचं तो नंतर तुमचा तुमचा कॉल असतो तुम्हाला मला नाही करायचंय पण यू शूड ट्राय फॉर टू अटेम्प्ट पहिल्या याच्यात नाही झालं ऍटलीस्ट एक देऊन पाहायचं कारण मोस्ट ऑफ द अभ्यास झालेला असत जरास ने राहिलेलं असतं जरा उन्नीस ने राहिलं असतं हा दोन नंतर तो तुमचा कॉल असतो की मला हेच करायचं की अजून काय करायचंय किंवा हे करता करता मी अजून काही करू शकते का राईट हा दोन अटेम्प्ट झाल्यानंतर स्वतःच पाहायचं जरा असं बसून मला डिप्रेशन मध्ये जाते नंतर आणि ते खूप महागात पडतं खूप महाराज पडतं ते करायचं नाही आपल्याला दोन झाले ना मी चांगले दिले तर माझा अभ्यास झाले ना आपल्याला कळतं की झालंय हा मला थोड्या पुस्टची जरूरत आहे ते मी देऊ शकते सो मला कुठेतरी वर्क सुद्धा करायला लागेल घरी बसून किती काही गर्भ श्रीमंत असू द्या तुम्ही घरी तुमच्या घरी सोन्याचा धोरण द्या दॅट डजंट मॅटर काय मॅटर करता आपली मेंटल हेल्थ म्हणून काहीतरी चालू करायचं अगदी वाचची बात आहे आधा ऐका सगळे लोक सांगतात सिलेबस 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 म्हणून मी पण सांगते सिलेबस का त्यांनी सांगितलं तुमच्या फॉर एक्झाम्पल इकॉनॉमी मध्ये सिलेबस मध्ये जीडीपी आणि जीडीपी रिलेटेड टर्म ओके तुम्ही हे वाचलं लिहून घेतलं तुमच्या पुस्तका तुम पुस्तकावर आणि तुम्ही एखादं पुस्तक आणलं त्यात जीडीपी आहे जीडीपी रिलेटेड टर्म आहे आणि एम इकॉनॉमिक्स आणि पीएचडी इकॉनॉमिक्सच्या अजून काय 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 टर्म दिलेले आहे आता त्या एम आणि पीएचडी इकॉनॉमिक्सच्या टर्म आपल्या सिलेबस मध्ये लिहिले आहेत का नाही कुठं वाचणं सोडायचंय पुस्तक वाचणं कुठे स्टॉप करायचं मला जीडीपी समजला मला तुमचा एन एन पी समजला मला जीएनपी पी समजला मला तुमचा डेप्रिशिएशन समजलं मला सगळं समजलं जेवढे माझ्या मध्ये दिलेल्या होत्या तेवढ्या गोष्टी आता ते पुस्तक वाचणं मला कुठे स्टॉप करायचं हे कोण सांगेल मला सिलेबस सांगेल आता पुस्तक घेऊन बसलो इट वॉज हॅपन विथ मी ड्युरिंग इंजिनिअरिंग कसं सांगते इंजिनिअरिंगचा सिलेबस खूप डिस्क्रीट असतो बघा एक लाईन इथं असते दुसरी लाईन तिथं असते तिसरी पन्नास रेफर पुस्तक रेफर करायला लागतात मी मिस्टेक केली की एकच पुस्तक वाचत बसली ना सिलेबस कम्प्लीट झालं ना काही नाही झालं हा मी बॅक नव्हतं लागलं माझं विचार नको करून पण काय प्रॉब्लेम काय झाला मग तुमचा पॉइंटर कमी होऊन जातो ना ते जेवढं कुठं थांबायचंय मला कुठं वाचणं सोडायचंय हे कोण सांगेल हे सिलेबस सांगेल नाही जनरली आपण पुस्तक घेतलं की वाचतच बसतो वेड्यासारखं कुठल्याच पुस्तकामध्ये कंप्लीट तुमच्या एक्झामिनेशनची इन्फॉर्मेशन नाहीये ते सोडावं लागतं कुठं कुठं हा आजकाल बुक्स बनतात हेच ऑफिसर लोक उठतात तेच लिहित आहेत ते बनवतात आहेत दॅट इज डिफरंट थिंग पण अगेन त्यातून सुद्धा तुमच्या बऱ्याचशा कन्सेप्ट क्लिअर होत आहेत कारण नवीन नवीन कन्सेप्ट इव्हॉल्व्ह व्हायला लागतात मग कुठं थांबायचं पुस्तक वाचणं हे कोण सांगणार सिलेबस सांगणार अगेन बेसिक बुक आता ह्या बेसिक बुक कोणत्या आहेत अगेन ह्या अधिकारी लोकांनीच लिहिलेल्या आहेत म्हणून त्यावर आपल्या आपण रिलाय करतो जनरली जे मागे पुस्तक दाखवले तेच मोस्ट इम्पॉर्टंट थिंग कुठं वाचायचं हे तुम्हाला कोणी सांगितलं सिलेबसने सांगितलं किती डीप जायचं त्या कॉन्सेप्ट मध्ये कितीपर्यंत वाचायचं हे तुम्हाला सांगतात प्रिव्हियस इयर क्वेश्चन जीडीपी वाचून वाचून जीडीपीचे डेफिनेशन होऊन समजत संपत नाही काम कधी कधी त्या जीडीपीचे फॅक्ट सुद्धा लक्षात राहायला लागतात कारण ते पेपरमध्ये विचारतात ना इन्फ्लेशन इन्फ्लेशनचे डेफिनेशन वाचून चालत नाही ते इन्फ्लेशनचे टाईप पाहावं लागतात किती पाहायचे कुठपर्यंत जायचं हे कोण सांगतं सिलेबस तुमचे पीई पी म्हणजे तुमचं व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल अभ्यास म्हणजे अगेन तुमचा थ्री सिक्स्टी डिग्रीने अभ्यास कोण करून घेत एक तर सिलेबस आणि दुसरे तुमचे पीवाय क्यू आणि बाकी या सप्लिमेंटरी थिंग्स असतात या तुमच्या क्यू आणि सिलेबसला सप्लिमेंटच करत असतात सगळे लोक सांगतात पीवाय क्यू करा 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 पण करायचे कसे कर हे कोण नाही सांगत आणि तिथे राहते ट्रिक हे जे मोठे मोठे अधिकारी आहेत ना यांनी भरपूर पीवाय क्यू केलेले असतात त्यांना कळतं ते कुठं कुठे थांबायचं आपण कुठं करायचं तर कंटिन्युअस जर कोणी फ्री देते मीन्स फ्री देते, देते मेन्स त्याला कळाला येतो तिकडं नेमकं काय चालू आहे त्याला माहिती नेमकं काय होतंय म्हणून हे क्यू आणि तुमचे सिलेबस जास्त इम्पॉर्टंट मी तर म्हणते हे बुक्स पेक्षा पण इम्पॉर्टंट आपल्याला कळत प्रश्न कसा विचारणार आहे पुस्तक एकदा क्यू पाहिले ना पुस्तक वाचायला गे गेले अरे इथून एमसीक्यू बनू बनवू शकतो अरे तिथून एमसीक्यू बनू शकतो अरे तिथून एमसीक्यू बनू शकतो हे आपल्याला कळायला लागतं आणि हे अतिशय इम्पॉर्टंट आहे कसं विथ टाइम तुम्हाला कळेल जेव्हा तुम्ही पीवाय क्यू सॉल्व्ह कराल किंवा आपण त्याचं एखादं सेशन घेऊ कसे सॉल्व्ह करायचे पीवाय क्यू देन याला या, या दोघांना व्यवस्थित या आणि यांना यूज कसं करायचं हाऊ टू यूज हे तुम्हाला शिकवलं जाईल मी शिकवण्याच्याच गोष्टी हे असं एकदम नाही आहेत हे शिकावं लागतात जेव्हा तुम्ही जास्त वेळ घालता ना त्या गोष्टीसोबत तेव्हा ते तुम्हाला ते लक्षात येतात त्या ट्रिक्स असतात त्या लक्षात येतात शिकवाव्याच लागतात ऑब्विस एखाद्याला कळलं ते पुढे प्रपोगेट करायचं हे शिकवणं काम आगे हे मी स्लाइड सोडल्या होत्या आणि ह्या याच्यासाठी सोडल्या होत्या की तुम्हाला काही इथेच लिहील मी पण मी लिहिण्याचं कामच नाही केलं मी सगळं तोंडानेच बोलली सगळं झालं अधिकारी बनायचे ठरलं था, तुमचं क्लास जॉईन केला सगळ्याचा गोष्टी चांगल्या केल्यात काय काय पुस्तक वाचायची तेही पाहिलं कसं जायचं तेही पाहिलं काय काय प्रीरिक्वेस्ट तेही पाहिलं त्या ते सगळ्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट हे काय करावं सगळे लोक सांगतील काय करू नये हे नाही सांग कोणीच नाही सांगा सांग। तर काय करू नये तुम्ही पहिल्यांदा डोंट टेक एनिथिंग फॉर ग्रांटेड की मला येतं ना वरवर वर, कि मला येतं फॉर ग्रांटेड नाही घ्यायचं कुठल्याच गोष्टीला फॉर ग्रांटेड म्हणजे असं असं असंच नाही घ्यायचं तिला काय म्हणतात गृहित नाही धरायचं की मला पॉलिटी येतात मी नाही वाचणार पॉलिटी मला सगळं समजलं नाही पॉलिटी असा वलाटाईल सब्जेक्ट आहे ना, ना कधी उडून जातो तो कधी उडून जातो तो सगळ्यात जास्त प्रश्न पॉलिटीचे चुकतात आपल्या पेपरमध्ये कोणी का असेल सगळ्यात जास्त पॉलिटीचे चुकतात खूप वलाटाईल सब्जेक्ट आहे फॉर ग्रँट आहे समजताना सगळ्यात भारी तोच वाटतो अरे मला कधी भारी समजला प्रेसिडेंट अरे मला कधी भारी समजले प्राईम मिनिस्टर अरे फंडामेंटल राईट तर मी असे सांगतो अरे नाही बाबा खूप आहे त्याच्यामध्ये मग त्याला फॉर ग्रँटेड नाही घ्यायचं कुठल्याच गोष्टीला कुठल्याच फक्त सिलेबसच नाही फक्त पुस्तकच नाही फक्त अभ्यासच नाही कशालाच फॉर स्वतःला पण फॉर ग्रान्टेड नाही घ्यायचं महान नाही समजा स्वतःला आणि ज्या दिवशी आपण स्वतःला फॉर ग्रँटेड घ्यायला चालू करू स्वतःला गृहित धरायला चालू करू की मला येतं मला हे होतं मी खूप महान आहे मी म्हणजे सर्व त्या दिवशी आपण बुडलो हमेशा लोक म्हणतात डाऊन टू अर्थ राहा कसं राहायचं हे आपल्याला शिकावं लागते कोण नाही डाऊन टू अर्थ राहणं हे ज्याचा त्याला शिकावं लागतं तो कसा शिकतो आजूबाजूच्या लोकांना पाहू शकतो आई त्याच्या संपर्कातले लोक डाऊन टू अर्थ नसतील तर मला असं वागायचं नाही किंवा त्याच्या संपर्कातले लोक डाऊन टू अर्थ असतील मला असं वागायचं हे ऑबियसली ज्याच्या त्याच्या हे ज्याच्या त्याच्या कुवती मी जोतू शकतो डाऊन टू अर्थ राहण्याचे दहा लेसन नसतात अनुभवतो शिकतो तो माणूस जेव्हा आपण डाऊन टू अर्थ राहू तेव्हा आपण स्वतःला महान समजणार नाही आपण स्वतःला सामान्य समजू आणि सामान्य समजल्यानंतर गोष्टी सुकर होतात माहीत असताना ती लाईन डबल जाऊन वाचणे इट की तुम्ही ती लाईन पक्की करता तुमच्या डोक्यामध्ये डीपीएसपी परत एकदा मला माहिती आहे डीपीएसपी एवढे एवढे आहे परत जाऊन वाचणे ते हे शो करत की नाही बाबा तुम्ही विनम्र आहे त्या पुस्तकाच्या प्रति या प्रोसेसच्या प्रती काही नाही आपल्याला दहा मिनिटं लागतील आपल्या डोक्यामध्ये टाकून जाईल ना पुढचं आहे डोंट ओव्हरलुक ऑन कॉन्सेप्ट तुमच्या एक्झाम अशी आहे तुम्ही देश चालवायला निघणार निघायलेत तुम्ही राज्य चालवायला निघालेत तुम्हाला कॉन्सेप्टुअल क्लॅरिटी अटमोस्ट पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजेच तुम्हाला कळालं पाहिजे की पूर आलाय पावसाचे त्यांनी सांगितलं रेड अलर्ट दिलाय सायक्लॉन तयार झाला कुठल्या जागे तो हिट करू शकतो जर तुमच्या सायक्लॉनचा कॉन्सेप्ट क्लिअर असेल तुम्हाला कळेल सा असे ना तो तुमच्या बे ऑफ बंगाल मधून येतो का अरबी समुद्रातून येतोय कॉन्सेप्टला कधीच ओव्हरलुक नाही करायचं कधीच टेक्निकल असतात कॉन्सेप्ट आय नो पण त्याला ओव्हरलुक केलं की पुढे आयुष्यातही प्रॉब्लेम होतात आणि एक्झाम मध्ये होतात त्याचा विचारच नका आय एम डी विचार, विचार करायला काही सांगायला त्यांनी इंटरनॅशनल म्हणजे आपलं इंडियन मेट्रोलॉजी डिपार्टमेंट कमी पडलं पण तुम्हाला कळते ना आभाळाले वरती सायक्लोन आले तुम्ही तुमचे एफर्ट मारू शकता ना तिथून त्यांचं रिहॅप करू शकता ना लोकांचं तुमच्या तुमच्या एंडनी थोडं पावर तुमच्याकडे असतात ना त्यांनी सांगितलं की सिव्हिअर कंडिशन झाली सिव्हिअर मध्ये किती सिव्हिअर झाली हे जेव्हा आपण वाचतो की आपल्याला कळतं बाबा सायक्लोन आलाय तुमच्या बे ऑफ बेंगॉलमध्ये आलाय तुमच्या अरबी समुद्रात आलाय हिट करतोय महाराष्ट्राला हिट करतोय मुंबईला तर तुम्ही त्या लोकांचा रिहॅब इवॅक्शन करणार की नाही तुमच्या तुमच्या एंडनी करणार ना अनुभवातून करणार ना त्या अनुभवासाठी आधी नॉलेज लागेल ना ते नॉलेज कुठून येणार मधून येणार ना म्हणून ला ओव्हरलुक करून चालणार नाही तशाच जीडीपी वायला कॉन्सेप्ट तुमच्या इकोनॉमीचा कॉन्सेप्ट असतो हिस्ट्री पण कॉन्सेप्टुअल असतो हिस्ट्री रिपीट इट सेल्फ असा एस सी आला होता युपीएससीबरेट करायचं होतं मागे काहीतरी अशोक अशोका राम सम्राट सम्राटने काही केलं असेल तसेच अजून कुणीतरी काहीतरी केलं असेल ना अशोकांच्या चुकापासून किंवा अशोक यांच्या जे सम्राट अशोक होता याने काय काय केलं त्यातून काहीतरी इन्स्पिरेशन घ्यायला लागायचं किंवा त्यांच्यातून काहीतरी आपण त्यांच्या चुका सुधारावी लागायच्या तरच ती गोष्ट पुढे घडणार नाही ना आता हिस्ट्री रिपीट इट सेल्फ ती कॉन्सेप्टच आहे ना दुसरं काय आपल्याला मजा वाटते पण मजा नाहीये क्लॅरिटी इज द मस्ट फॉर एनी सब्जेक्ट नंतर हे 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 खूप इम्पॉर्टंट बेसिक बुक्स बुक्स वाचणार वाचा काही दिनसीआरटी मस्ट एन सी आर टी तुम प्रश्न आलेत लाईनच्या लाईन विचारलेल्या आहेत डायरेक्ट आता मी प्रूफ्स नाही आणलेत इकॉनॉमीची नववीची दहावीची दा, एन लीगल टेंडर म्हणून त्याच्यामध्ये एक चॅप्टर आहे मनी नावाचा चॅप्टर आहे तिथलीच ओळ घेतली कॉपी केली पेपरमध्ये पेस्ट केली ज्याने के ते वाचलं त्याला आलं नाही त्याला नाही आलं नाही आलं ना, 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 ना। यूपीएससी मध्ये दहावीच्या पुस्तकातून प्रश्न आलाय दहावीचं पुस्तक दहावीची इकॉनॉमी एन म्हणून तुम्ही राज्यसेवा करा नाहीतर तुम्ही काय करा आपलं यूपीएससी करा काही करा एन ला निग्लेक्ट नका करू आपलं स्टेट बोर्ड वाचायचे का हा वाचू शकता काही दिक्कत नाहीये काही प्रॉब्लेम नाहीये पण स्टेट बोर्डाचा अभ्यास थोडासा असा एंटरटेनिंग देईल लहान लेकराला कसं असं खेळत खेळत देणार आहे इथे तसं नाही तर शौर शोर शॉर्ट कॉन्सेप्ट आहेत आपल्याला तर लहान लेकरासारखं करायचं नाही ना आपल्याला डायरेक्ट मी करायचं आहे आपण आपली जी भूगोलाची आपलं जी पुस्तकं आहे ना स्टेट uh, बोर्डाचं ते सुद्धा खूप चांगलं आहे त्याला एकदा पाहून घ्यायचं ओके नंतर डोंट स्कीप अँसर रायटिंग आणि एमसी क्यूची प्रॅक्टिस काही येतही नसेल ना तरीही लिहून पाहायचं जोपर्यंत कळतच नाही पेन कसं चालवायचं आपले विचार थॉट प्रोसेस कशी आणायची तोपर्यंत कसं लिहिणार तुम्ही सिलेबस होऊन जाण्याची वाट पाहणार सिलेबस झाल्यानंतर तुम्ही एका रिव्हिजनची वाट पाहणार वाट पाहिल्यानंतर तुम्ही काय ऍन्सर रायटिंग आहे सॉल्व लिहिण्याचा प्रयत्न करणार तोपर्यंत तुमची पुढची प्रिलियम्स येऊन जाईल म्हणजे आयुष्यभर पुढे ढकलल्याच जाईल असं नाही करायचं काही का असं नाही जेवढं क्लासमध्ये शिकला तेवढं रिराईट तर करून बघा नॉट इन द फॉर्म फॉर्मॅट ऑफ क्वेश्चन आन्सर लिहा लिहितं वा स्वतःला लिहित झाल्याने थॉट प्रोसेस एका इनलाईन होते आणि इनलाईन झाली की मग आपल्याला कुठे ते टॅकल करणं सोपं ऍट द सेम टाइम अभ्यास करणं अँसर लिहिणं आणि एमसीक्यू सॉल्व सॉल्व्ह करणं ह्या खूप लांब लांबच्या गोष्टी आहेत एमसीक्यू सॉल्व सॉल्व्ह करण्याचा त्याचा ऍप्टिट्यूड असतो प्रत्येक लोक जे डब्ल्यू पास नाहीत करत प्रत्येक लोक तुमची काय म्हणतात मेडिकलची एक्झाम पास नाहीत करत सगळ्यांनाच इंजिनिअर किंवा डॉक्टर व्हायचं असतं कोण होतं कोण जातं आय आय टीला कोण जात तुमच्या एम्समध्ये ज्यांच्याकडे ती एमसी क्यू सॉल्व्ह करण्याची ऍबिलिटी आहे ती अभ्यास करणं एका ठिकाणी असतं प्रश्न सॉल्व्ह करणं एका ठिकाणी असतं आता ही ऍबिलिटी कधी डेव्हलप होईल जेव्हा तुम्ही डेली कंटिन्युअसली एमसीक्यू क्यू सॉल्व्ह करत राहणार अगेन एमसी क्यू कोणते प्रिव्हियस इयर प्रश्न पहा नाहीतर आपल्या जे क्लासने प्रोव्हाइड केले ते पहा तुम्हाला जे योग्य वाटतील ते पण तो ऍप्टिट्यूड लागतो की कोणतं उत्तर नाहीये कोणतं ऑप्शन नाहीये हे समजणं पण खूप मोठी गोष्ट असते एक पर्टिक्युलर स्टेटमेंट दिलेलं असतात चार ऑप्शन दिलेले असतात मग क्षणी समजतं की चौथा ऑप्शन नाहीये थोड्या वेळांकडे दुसरंही नाहीये मग राहतं एक आणि दोन मग हे ऍप्टिट्यूड डेव्हलप होतात हे जास्तीत जास्त प्रश्न पाहिल्यावर त्याची भीती पण नाहीशी होते आणि आपण त्या सुद्धा पुढे जातो याला स्किप नका करू हे आजपासून जरी चालू केलं ना तर वेल्यांमुळे काही दिक्कत नाही काही नाही पेपर आणि पेन जातील दुसरं काहीच होणार नाही तुमच्याकडे टॅबलेट वगैरे असेल तर मग काही इश्यूज नाही पेपर आणि पेनच वाजत दुसरं काहीच जाणार नाही आणि मग आन्सर माझं असं पहिलं आपलं आपलं पहिलं आन्सर पाहायचं आणि नंतर आपण एक्झाम दे दिल्यानंतरच आपला आन्सर पाहायचं आणि मग स्वतःच ऍन्सर स्वतः पाहून हसायचं एक अलग फिलिंग असते स्वतः पहिल्यांदा जे आन्सर लिहितो ना ते जपून ठेवायचं मी माझा ठेवलेला आहे अजूनही आहे आणि जेव्हा आपण पेपर देऊन येतो परत त्यातला एखादा प्रश्न घ्यायचा आणि त्याचा आन्सर लिहून पाहायचं आणि मग ते दोघं कम्पेअर करायचे की आपण काय लिहितो आपण आज काय लिहितो स्वतः स्वतः पाहायचं खूप भारी वाटतं ती फिलिंग एक अलगच फिलिंग आहे जपून ठेवायचं की आपण काय आपण कुठून स्टार्ट केलं इट शोज की आम्ही इथून स्टार्ट केलं होतं होतो जपून ठेवू शकतो क्यू जपून नाही ठेवू शकत ना कसं ठेवणार तिथलं तिथं सॉल्व्ह करतो ना आपण अँसर जपून एक फोटो काढून काय करणार ठेवायचा अपलोड करा अजून काय सांगू पुढे रिव्हिजन इज द मस्ट की चाल मी शिकली बाबा मी हिस्ट्री वाचले मला हिस्ट्री सगळं येतं की तुमचं काय म्हणतात क्विट इंडिया मुवमेंट एकोणीशे बेचाळीसला ला चालू झाली होती आता मला सगळं माहिती नाही त्याला जाऊन रेफर करा कुठली कमिशन आली होती तुमची माउंट बॅटन प्लॅन कधी आला होता क्विट इंडिया का झाली होती ती तुमचा गोवा लिहा टँगला मिटिंग का भरली होती का तुमच्या सगळे लिडरला अटक झाली होती कोण होते सेकंडरी लिडर या सगळ्यांना वाचायचं इथपर्यंत झालं नसेल तुमची हिस्ट्री मागचं एक्झाम्पल किती अठराशे सत्तावन्नचा उठाव का झाला का झाला कारण काय इकॉनॉमिक कारण काय पॉलिटिकल कारण काय आहेत तुमची सोशल कारण आहेत लॉर्ड बिंटिंगने काय तिकडम केला होता राजा मोहन राय यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे सती का आणली होती अँटी सतीचा कायदा का आणला होता या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायला लागतील एक रिझन आहे सोशो सोशल रिझन आहे अठराशे सत्तावन्न होण्याचं ब्रिटिशांनी तुमच्या काय म्हणतात त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं होतं रिलिजियस आणि सोशल लाईफमध्ये अँटी सती आणणं विडोरी मॅरेज आणणं तर याचे आपले लोक कन्झर्वेटिव्ह असल्या कारणाने हे झाले होते काय आमच्या आम्ही पाहू तुम्ही काय रिफॉर्म करता एक अठराशे सत्तावन्न म्हणून तिकडे लांब गेली हे पाहणं आपलं काम आहे रिव्हिजन इज द मस्ट ह्या आहेत गोष्टी आता अगेन मी काय केलं अगेन इथं काही स्लाइड सोडल्या असतील ह्याच्यासाठी सोडल्या होत्या की तुम्हाला तिथे मी लिहून दाखवेल पण मला लिहिण्याचं काही काम पडलं नाही मी तोंडानेच सांगितलं तुम्हाला काही डाऊट आहे का ते आता ते सांगा आता नसतील तर ठीक आहे कधी असतील तर कधीही विचार आता विचार वैष्णव तुला कधी डाऊट नसता पुन्हा विसरली उत्तर नाही काय कुणा काय डाऊट ना विसरली आदेश एनी डाऊट आता नसतील तर काही याच्यावर विचार करा मी आली तर मी घे डाऊट नाही तर डाऊट सरांकडे पाठवा मी तुम्हाला ते सरांकडे कन्न करून टाकेन धन मला थांबायचं काही इन्साइट मिळाले तुम्हाला हा विचार करायचा अचानक इन्साइट नाही मिळणार याच्यावर विचार करायला लागेल तुम्हाला विचार केल्यानंतर सगळ्या गोष्टी अचानक असं मी बॉम्बा ऍडमेंट केली इन्फॉर्मेशनची मी सांगितल्यात गोष्टी हे तुम्हाला कधी कळतील तुम्ही या गोष्टीवर जाऊन विचार करा आणि नंतर तुम्हाला इन्साइट एकदम नाहीत मिळत तो आता आपण थांबूया स्टील काही डाऊट असेल तर यू कॅन आस्क आणि आपला वर्धापन दिन असा साजरा झाला ठीक आहे